या देवी सर्वभूतेषु लक्ष्मी रूपेण संस्थिता नमस्तस्य 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु स्वास्थ्य रूपेण संस्थिता नमस्तस्य 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 नमो नमः। कुलदेवताय नमः। प्रार्थना पूर्वक नमस्कारं समर्पयामि श्रीमन् महागणपते नमः। अक्षरवैजा गणपतिच सुपरिला आवाहनार्थे अक्षदाम समर्पयामि। हात जोडून गणपतीची प्रार्थना करायची। प्रारंभे विनती करू गणपती विद्यादया सागर अज्ञानत्व हरोनी बुद्धिमतीरे आराध्य मोरेश्वरा चिंता क्लेश दरिद्र दुःख वघे देशांतरा पाठवी हे रंबा गण नायका गजमुखा भक्ता बहुतोषवी। मंगलमूर्ती मोर्या पाचुळा पाणी घालायचं। श्रीमन महागणपते नमः। पाद्यो पाद्यम समर्पयामि श्रीमन महागणपते नमः। अर्घ्यम समर्पयामि श्रीमन महागणपते नमः। आचमनीयम समर्पयामि श्रीमन महागणपते नमः। स्थानीयम समर्पयामि पाचुळा पंचामृताचं। कामधेनु समुद्भूतम सर्वेषां जीवनं परं पावनम्। ओम भूर्भुवः सिद्धि बुद्धि दयिता महागणपते नमः। पंचामृत दानं समर्पयामि इक्षुसार समुद्भूता शर्करा पुष्टिकारिका मलापहारिका दिव्या नानार्थं प्रतिगृह्यताम्। ओम भूर्भुवः सिद्धि बुद्धि दयिता चांगले पाणी घालायचं। पंचामृत दानांतरण शुद्धो जगदानं शुद्धाचमनीयं सर्वांगे नानीयं समर्पयामि इक्षुसार समुद्भूता शर्करा पुष्टिकारिका मलापहारिका दिव्या नानार्थं प्रतिगृह्यताम्। हाथ जोड़ गणपति जी प्रार्थना जी। ओम लं पृथिव्यात्म कर्पयामि रुचिरं गंधम मम प्रातकं पुष्पम यम मरुदात्मकं च सुरभि धूपं विदूतागमं लंवहनात्मक दीपकं वनमृतात् मानं च नैवेद्यकं ढुंडे मानसिकां गृहाण रुचिरं पंचोपचारा नमो। मंगलमूर्ति मोर्या या फुलाचा वास घेता डोळ्याला वाज पूर्व निर्माल्य उत्तरे वंदन पूर्वक विसृज्य अवग्रहण पूर्वक त्यजेत भई प्रक्षाल्य अभिषेकार्थे केवल नूतन गंध अक्षत पुष्पैः संपूज्य ओम गणपते नमः। इति मंत्रेण अभिषेक समारवेद एकेक पळीवर पाणी घालायचं। हरि ओम नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्षं ददौसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं धर्तासि त्वमेव केवलं हर्तासि त्वमेव सर्वं ब्रह्मादि तौ साक्षादात्मादि नित्यं ऋतं वच्मि सत्यं वच्मि अवद्वं माम् अवक्तारम् अवशोतारम् अवदातारम् अवानुचा नमोजिष्यम् अवपश्चादाद अवपरस्ताद अवुत्तरात्ताद अवदक्षिणात्ताद अवचोर्ध्वात्ताद अवाधरात्ताद सर्वदो माम् पाहि पाहि समन्दाद तव वाङ्मय त्वं चिन्मया तमानन्दमय त्वं ब्रह्ममया तव सच्चिदानन्दादिदिवसि तं प्रत्यक्ष ब्रह्मासि तन्नानमयो विज्ञानमसि सर्वं जगदिं दत्तो जायते सर्वं जगदिं दत्त तिटति सर्वं जगदिं त्वयि लेमजति सर्वं जगदिं त्वयि प्रत्यति त्वं भूमिरापो नलो निलनभ तं चत्वारि वाक्पदानि त्वं गुणत्रयातीतः त्वं देहत्रयातीतः त्वं कालत्रयातीतः त्वं मूलाधारदोसि नित्यं त्वं शक्तित्रयात्मकः त्वं योगिनोद्यानीनं त्वं ब्रह्मादविद्युतं रुद्रदं इन्द्रदं अग्नित्वं वायुत्वं सूर्यत्म चंद्रमात्म ब्रह्म पूर्वतरम गणादीन प्रमुच्चार्य वर्णादीस्तरम अनुस्वार भद्रा अर्धेन्द्रम तारेण एतत्तव मनुस्वरूपम ककार पूर्व रूपम अकारो मध्यम रूपम अनुस्वारश्चाद रूपम विद्युत्तरूपम नारदसंधानाम सकुविता सन्ति सैषा गणेश विद्या गण करुषि निजृत गायत्री छंदा गणपतेर देवता ओम गंग गणपते नमः। एकदंताय विद्महे वक्रदंताय धीमहि तन्नो दन्ते प्रचोदयात् एकदन्तं ददृतं पाशमम्बुजधारणं हृदन्त वर्धमस्ते बिभ्राणं भूषकृजं रक्तलम्बोदरं शूर्पकर्णकमुक्तवासदं रक्तगन्धाधृतंगं रक्तपुष्पैसुपूजितं भक्तानुकम्पितं देवं जगत्कारणवचनं आविर्भूतञ्चदृष्ट्यादौ प्रकृते पुरुषात् परम एवंध्याय नित्यं स योगी योगिनां पुरा नमो राधपदे नमो गणपदे नम प्रमदपदे नमस्ते अस्तु लंबोदरायकदंताय विघ्ननाशिने शिवसूताय श्रीवरदमूर्ते नमः। अमृताभिषेकमस्तु।
शांति पुष्टि तुष्टि चास्तु सुपारी घ्यायची जागर ठेवून द्यायची गंगा सिंधु सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्र धनया चरमणवती वेदिका क्षिप्रा वेत्रवती महासुर नदी ख्याता गया गंडकी पूर्णा पूर्ण जले समुद्र सरिता नाना पहिले गंध लावतो मी नानार्थ मंगे करो गंधद्वारा सुपारीला गंधद्वाराम दुराधर्शाम हळद कुंकू द्यायची गंधद्वाराम दुराधर्शाम नित्यपुष्टाम करिषिणीम ईश्वरीम सर्वभूतानाम तामी अक्षदा अक्षन्न मी मदंत यव प्रिया दुगद हस्तो गद दुभानु प्राण विट्टया मदि जो जान इंद्र हरि दुर्वा वैचा कांडात कांडात प्ररोहन्ति परुगः परुगस्परि एवान दुर्भे प्रतनु सहस्रेण शतेन च एक फूल व्हायचं मल्ल्यादिनी सुगंधिनी मालत्यादिनी वै प्रभो मया नीतानी पूजार्थं पुष्पाणि प्रतिगृह्यताम एक साफ्याचं फूल व्हायचं सेवना प्रतिविनो जास्वंदाचं फुलवा सोना तिकडे सोना प्रतिविन बाबा निक्षेरा निवेशनी जच्छानहा शर्मस प्रदाह पाणी घेतो या फळांवर पाणी फिरवायचं नैवेद्यार्थे अंशदा शेष फलहार नैवेद्यम समर्पयाम ओम प्राणाय स्वाहा आपा एक एक फुल देवा त्याच्यावर प्राणाय स्वाहा फळावरती फुल देवा प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा ब्रह्मणे नमस् स्वाहा नैवेद्यम नैवेद्यामी उद्भवते वनस्पती रसद्भूत गंधाढ्य गंधोत्तम आग्रह सर्व देवानाम धूपोयम प्रतिगृह्यताम ओम भूर्भुवस्वात् उद्भवती वरती ठेवायची गणपतीला दिवा वळता गणपतीची प्रार्थना करायची ओम गणानंद्वा गणपदिगुं हवामहे प्रियानंद्वा प्रियपदिगुं हवामहे निधिनंद्वा निधिपदिगुं हवामहे बसो मम आहमजानि गर्भदमा त्वमजासि गर्भदम्मा ओम भूर्भुवस्वात् महागणपतेर्महा प्रार्थनापूर्वक नमस्कारं समर्पयामि हे या ठिकाणी आपल्या सहित कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचं तुमचं स्वतःचं रक्षण होण्यासाठी प्रार्थना करायची रक्ष रक्ष गणाध्यक्ष रक्षत्रय लोक रक्षक भक्तानां भयं कर्ता त्रातारं भवणवाद द्वैमातुरकृपा सिंधु षडमातुरग्रज प्रभो वरदंतं वरंदेहि वांछितं वांछितार्थद हातामध्ये पाणी घ्यायचं म्हणायचं अनेन म्हण अनेन सकल अर्घेण फलद अर्घेण फलद असतो सदा मम एक एक फूल घ्या मध्ये म्हणजे या कर्माचं फळ मला आणि कुटुंबातील तुला कायमस्वरूपी प्राप्त होईल विघ्नेश्वराय वरदाय सुरप्रियाय लंबोदराय सकलाय जगद्विदाय नागानयाय श्रुतियत्न विभूषिताय गौरीसुताय गणनाथ नमो नमस्ते नमस्कारदा रक्षोहा विश्वजरघणिरभ्यो निमयो दे द्रोणी सदतमा सदद हातामध्ये पाणी घेतं मनसनया पूजया कर्मांग देवदा महा गणपती प्रियता न मम पाणी सोडून द्या घंटिकेला गंध लावा घंटिकादि देवदाभ्यो नमो नमः हे गंध लावा तुम्ही हळद कुंकवत आहे घंटिकादि देवदाभ्यो नमो हळद कुंकवत मी सकल पूजनार्थे हरिद्राम कुंकुमं समर्पयामि एक फुल व्हायचं मल्ल्यादिनी सुगंधिनी मालत्यादिनी वै प्रभो मया नीतानी पूजार्थं पुष्पाढि प्रतिगृदाम घंटा वाजवजी आगमार्धन्तु देवानां गममार्धन्तु रक्षतां कुर्वे घण्टारवत्तस्मद्देवता अह्लादकारकम् ॐ भूर्भुवस्वः घण्टादिदेवताभ्यो नमो नमः समयला गंध लावा समयला गंध लावा धूपदीप देवता
दीपक ज्योति नमोस्तुते धूपदीप देवताभ्यो नमो नमः। कलश हाथ लाओ, कलश खाली गया, खाली गया। कलश हाथ लाओ। हरिओम महिद्योह प्रदेवे जनै मञ्जन्य विजय धाम पिबर दानो मरे मबेरुडा वर्त्यार लवदा जा होकर यासम वदन्द सोमेन वादत्र कुर्मला वाह ओम पांचजन्याय विद्महे पवमानाय धीमहि तन्नो शंख प्रचोदयाद। शंखादि देवताभ्यो नमो नमः। प्रार्थना पूर्वक नमस्कार समर्पयामि। हरि ओम महेद्योह पृथ्वी जनै मञ्जन्मिमिष धाम पिबर दानो मरे मवे वर्त्यालवद जाऊकद्यासम वदन्त सोमेन सह राज्ञा जस्मै गृह्णोति ब्राह्मणस गोराजन् पारयामधि अम्बेजा पनन् हर्लवदा आजिग्रकलशं मैषाद्वा विषन्विन्दवः पुनरुच्चा निवर्तध्वजानः सहस्रदुःखोरुदारा पयस्वदे पुनर्माविजदाद्रैः नरहर्लवदा वरुणद्यद्दम्भनमधि वर्णद्यस्कम्भजर्जनितवर्णद्य रेडसदनमधि वर्णद्य रेडसदनमासीद। हे कृपया सुपारी कलशा मन गल जी हिरण्य गर्भ गर्भ समवर्त डागरे भूत सजा दहापति रेखा सीर सदा धार प्रतिविंद्या मुदे माम कस्मै देवाय हविखा विदे म हलत कुंगु अक्षरवा ऐरव भोग हे पर जेति बाहुंजाया। हे दिम परिभाद माना स्तग्न विश्वान वयु नानी विद्वान पुमा पुमा गुसम परिपाद विश्वदात दुर्वाडक जा कांडात कांडात प्रटकली कांडात कांडात प्ररोहंदे परुगा परुगत परि एवानो दुर्भे प्रदनु सहस्रेण जन ज तुळसणी भेलवायचा हो म्योना पृथ्वी नो भवा निक्षेरा निवेशनी जच्छा नहा शर्म स प्रदा बेलाच बनवायचं त्रिदलम त्रिगुणाकारम त्रिनेत्रम चत्रायुधम त्रिजन्म पाप संवार मेघ फुलवायचं त्रिजन्म पाप संवार मेघ बिल्व शिवार्पणम असा आठवायचा कलशाला जुवा सुवासा परिभीतागा सौशांजय धिमाना तंदे राज कवय उन्नेंदे स्वाद्यो मनसा देवयंत पाचवेळा गंधलवा खालून वरती श्रीखंडम चंदनम दिव्यम गंधाढ्य मनोहरम विलेपनम सुरश्रेष्ठ चंदनम हृदय गृहदाम ताई तुम्ही हळद कुंकू तिकडे गंधद्वारम दुरादर्शाम नित्यपुष्टाम करेशिणीम ईश्वरीम सर्वभूतानाम तामी होपवये श्रियम दुनिया त्यांनी नारळ ठेवाचा पूर्णादर्पी परापद पूर्णा पुनरापद बसने वीक्रीणा वहा इख मूर्च घूषण कृत हळद कुंकुवायचं तत्वा जामी ब्रह्मणा वंदमानाते दाशाते जजमानो अविर्भि अहेड मानो वरुणे पोदृशको समान आयु प्रमोखी असा लावाचा म्हणा सगळ्यांनी आयांतु मम गृहे ज्याच्यासाठी आपण करतोय हे ते एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणत आयांतु मम गृहे मम जीवन मध्ये सदा सर्वदा शांत्यर्थम पौष्ट्यर्थम तुष्ट्यर्थम दुरित अशुभ क्षय कारक ज्या काय वाईट गोष्टी असतील ज्या काय वाईट घटना असतील त्या सगळ्या निघून जाऊ देत आणि कायमस्वरूपी सुख शांती समाधान आरोग्य ऐश्वर्य प्राप्त होऊ देत।
हाथ जोड़ नमस्कार करा। नमो नमस्ते स्फटिक प्रभाय सुश्वेतहाराय सुमंगलाय सुपाशस्ताय शासनाय जलाधिनाथाय नमो नमस्ते पाशपाणे नमस्तुभ्यं पद्मिनी जीवनायक पुण्याहवाचनम यावत्तावत्तम सनिधो कलश घ्या दत्ताईंच्या लगा तुमच्या कपाळावर दीर्घानागानद्धेगिरि विष्णुपदानि च तुमच्या लवा तेनाहि प्रमाणेन पुण्य तीन वेळा पुण्यं पुण्याहं दीर्घमायु अस्विदे भवन्तु प्रवन्दो त्रीणि पदा विचक्रमे विष्णुर्गोपा अदाप्य अतो धर्माणि धारयम्यम् म्हणा सगळ्यांनी भो देवा भो ब्राह्मणा मह्यम सह कुटुंबिने महाजनान नमः कुर्वाणाय आशीर्वचन अपेक्ष मानाय मया आद्य शुभदिने श्री भागवत कथा आरंभ प्रत्यर्थेन सप्तदिनी व्रत अंगत्वेन म्हणजे सात दिवस म्हणजे आठ दिवसाला सांगत आहे व्रत अंगत्वेन प्रधान संकल्प उक्त कार्या अनुसारेण संपूर्ण पुण्यफल प्राप्त्यर्थम अस्तु पुण्याहम कल्याणम वृद्धिम स्वस्तिम श्रीहि भवन्तो ब्रुवन्तु अतु कल्याणम अतु पुण्याहम अतु वृद्धि आयुषमस्ति अतु श्रीहि भवन्तु रुदो जदेमां वाच जदेमां वाच कल्याणी मावदानि जनेभ्यः ब्रह्मराजन्यभ्यः कुजोद्रोजर्जाद्वारणाय प्रियो देवानां दक्षिणे दादुरभूया समयं मे कामः समृद्धदामुपमादो नमदु हतमदि पणिया मडत अनया पूजया कर्मांग कर्मांग देवदा पुण्याह वाचन प्रियतान न मम ओम भूर्भुवः विष्णवे नमः ओम भूर्भुवः विष्णवे नमः आई आई ना दोन मिनिट थांबा ना हा अभिषेक महत्त्वाचा आहे ते त्यांचं कर दिले पाच मिनिट महत्त्वाचं वेद मंत्राने अभिषेक ओम भूर्भुवः विष्णवे नमः हाथ जोड़ून प्रार्थना करती शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकांतं कमलनयनौ योगिभिर्ध्यानगम्य वंदे विष्णुं भवभयहरं सर्वलौकिकनादं विष्णवे नमः विष्णवे नमः विष्णवे नमो नमः पाचवेळा पाणी घालायचं विष्णवे नमः पाद्यो पाद्यं समर्पयामि विष्णवे नमः अर्घ्यं समर्पयामि विष्णवे नमः आचमनीयं समर्पयामि विष्णवे नमः स्नानीयं समर्पयामि विष्णवे नमः शुद्धोदकनानं समर्पयामि पाच वेळा पाणी घालायचं ओम भूर्भुवः कामधेनु समुद्भूतं सर्वेषां जीवनं परं पावनं यज्ञेतुश्च पयस्नानार्थमर्पितं दोन वेळा चांगलं पाणी घालायचं पंचामृतस्नानांतरण शुद्धोदकनानं शुद्धाचमन सर्वांगे नानियम समर्पयामी फूल व्हायचं हात जोडून प्रार्थना करते विष्णोर राटमसे विष्णो स्वप्ने स्तो विष्णो स्यूरसे विष्णोर्धवसे वैष्णवमसे विष्णवे त्वहा आता मी म्हणेपर्यंत एक पळीवर पाणी करत राहा हरि ओम हे श्रवण करा मंत्र फार कमी ठिकाणी ऐकायला ऐका तुम्ही हरि ओम सहस्र शिरिका पुरुग सहस्राक्ष सहस्रपाद सभूमिगो सर्वत्रद्विष्टा तदिष्ट दशांगुलम पुरुष एवेद गो सर्वंजद्भूतं जच्च भाव्यम उतामृत द्वदेशानो जदन्नेनातिरोहति एतावानस्य महिमादो जायांश्च पूर्वकः पादोऽस्य विश्वाभूतानि
त्रिपादस्यावृतं देवी त्रिपादूर्ध उदित पुरुगः पादोत्सेहा भवद पुनः तदो विख्वं व्यक्रामद साशनानशने अरि तदो विराड जायद विराजो अधिपुरुकः सजातो अत्यरिचद पश्चात् भूमिमतो पुरः तस्मात् यज्ञासुरदासमृतं प्रगदाजम्म पशुस्तांशकरे वायव्या नारण्य ग्राम्याशये तस्मात् यज्ञासुरुदुर्जा सामान्य जनरे छन्दागुजनरे तस्मात् तस्मात् दजायद तस्मादश्वाजायन्द जे केचो भयादः गावो जनरे तस्मात् तस्मात् जाता अजावया तञ्जन्यं परे कि प्रोक्षणं पुरुखं जातमकृतः तेन देवा अजन्त साध्यार्गेशजे यत्पुरुखं व्यदुकदिधा व्यकल्पयन्न मुखं किमस्या सित किं बाहु किमुरु पादा उच्यते ब्राह्मणस्य मुखमासीद बाहु राजन्यकृतः उरु तद्वेषा पदभ्यां गोचरो जायद चंद्रमा मनसो जात दक्षोः सूर्यो अजायद श्रोत्राद्वाश प्राणश मुखादग्निरजायद नाभ्या आसीदन्तरिक्ष घोषिणोर्जः समवर्तदत् पदभ्यां भूमिर्दिशा श्रोत्रा तथा लोकां अकल्पयन्न यत्पुरुखेण अविखा देवा यज्ञमदन्वद वसन्तु अस्यासिदाजं ग्रीक्म इत्मशरद्दवि सप्तास्यादन परिरयत्रि सप्तसमिदाकृता देवाय धन्वाना अवद्धन् पुरुकं पशुं यज्ञेन यज्ञमयजन्त देवाः तानि धर्माणि प्रथमान्यासन्न देहनाकं महिमानः सचन्द्रचत्र पूर्वे साध्याय सन्ति देवाः अमृत अभिषेकमस्तु शांति पुष्टि दृष्टि चास्तु पुसुन गया ओम भूर्भुवः इनंतर घरी कोण दिली हरकत नाही काही मूर्ती घंटे आता तुम्ही सगळे पॅक केले ना कपडे इथे डोली दिली हरकत नाही आत्मा दिली हरकत नाही तुमच्याकडे ठीक आहे अत्तर करा ओम अघोषणा दे अघोजो प्रजदाम बरुगा परो गंधसे सो मम तुमदाय रसो अच्युताः ओम भूर्भुवः विष्णवे नमः जास्त नाही आहे कपड़े जात मध्ये घालतो ना वर्ण नाही घालत आम्ही कुठे वर जात मध्ये घालतो तुमची इच्छा हे दोन ठरले तर हरकत यज्ञोपवितं परं पवित्रं प्रजापतिर्यसहजं पुरस्तात् आयुष्यमकरं प्रतिमुञ्जशुभ्रं यज्ञोपवितं बलमस्तु तेजः ऐरिव भोगैः पर्जयति बाहुञ्जाय ऐरिव भोगैः पर्जयति बाहुञ्जाय हृदिं परिबाधमानः सापच्ची बोलवा सगळे मल्ल्यादिनि सुगंधिनी मालत्यादिनि वै प्रभो मया नीतानि पूजार्थं पुष्पाणि प्रतिगुरिदां तुळस्व सोना प्रतिविनो भवानि क्षीरा निवेशनि जच्छानः शर्म सप्रदाः चतुष्कोटमंडल कृत्वा नैवेद्य पात्र निधाय दृष्टिदोष परिहारार्थ तुष्ट चतुष्कोटमंडल कृत्वा नैवेद्य पात्र निधाय दृष्टिदोष परिहारार्थ पाणी फिरवा
ओम प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा तीन वेळा कधी पण नैवेद्य तीन वेळा पाणी फिरवत जाऊ खाली चोक प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा ब्रह्मणे नम स्वाहा चार वेळा पाणी सोडा हस्त प्रक्षालन समरमे मुख प्रक्षालन समरमे करो द्वर्तनार्थे चंदनम समर्पयामि उत्पत्ति वेळा नाही दुसरी उत्पत्ती ना वनस्पती रसद्भूतो गंधाढ्य गंध उत्तम आग्रह सर्व देवानां धूपोयं प्रति गृह्यताम् ओम चंद्रमाप चंद्रा सुपूर्ण धावदे देवी रईं विषंगं बहुलं पुरुत प्रयगो हनिरेति कनिग्रदत ओम भूर्भुवः ओम अभ्यासं मृदः प्रतिवैरसा च विश्वकर्मणा समवर्तदाग्रे तस्य द्वष्टा पिदध्रूमेति तन्मर्त्यस्य देवद्वमाजानमग्ने वेदाहमेतं पुरुकं महान्तमादित्यवर्ण तमसा परस्तात् तमेव विदित्वा ते मृत्योर्मेति नान्यः पन्था विदधे यनाय प्रजापतिश्चरति गर्भे अन्तर्जायमान बहुधा विजायते तस्य योनिं परिपश्यन्ति धीरा तस्मिन् हतदुर्भुवनानि विश्वा जो देवेभ्य आतपति जो देवानां देवाय गोब्राह्मण्य जगद्वीताय कृष्णाय गोविंदाय नमो नमः त्या कृष्णाला श्योना मल्याजिनी सुगंधिनी मालत्याजिनी वै प्रभो मया नीतानि पूजार्थं पुष्पाणि प्रति गृह्यतां तुळसवाणी दा तन्ने गेला
Thank you.
हॉल Yeah.
हॅलो करा चालू करा चालू Govinda, 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 Govin
वशिष्ठ कश्यप कशया अग्रिवायादित्य बृहस्पति वरुणेन्द्र विश्व देवाः देवता सुमुखच्च एकदन्तच्च कपिलो गजकर्णः लंबोदरच्च विकटो विघ्ननाशो गणाधिपः धूम्रकेतुर्गणाध्यक्षो बालचंद्रो गजानना द्वादशैतानि नामानीय पटेच्छूयादपे विद्यारम्भे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा संग्रामे संकटे चैव विघ्नस्तस्य न जायते शुक्लाम्बरं धरं देवशशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायते सर्वविघ्नोपशान्तये सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्यत्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते सर्वदा सर्वकार्येषु नास्ति तेषां मङ्गलम् येषां हृदिस्थो भगवान् मङ्गलं यतन हरि तदैव लग्नं सुजिनन्तदेव ताराबलं चन्द्रबलन्तदेव विद्याबलं दैव बलन्तदेव लक्ष्मीपते ते गृहं स्मरामि लाभस्तेषा जयस्तेषा कृतस्तेषा पराजया येषां इन्दिवर्षामो हृदिस्थो जनार्दना विनायकं गुरुबाणुं ब्रह्म विष्णु महेश्वरान् सरस्वतीर प्रणमाद्य सर्वकार्यार्थ सिद्धये अभिप्रीतसिद्धार्थं पूजितो यः सुरासुरै वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः भगवतो महर्षस्य विष्णुराज्ञया प्रवर्तमानस्य अद्य ब्राह्मणो द्वितीयपरार्धे विष्णुपथे श्रीश्वेतवराहकल्पे वैवस्वमन्वन्तरे अष्टाविंशतितमे युगचतुष्के कलियुगे जम्बुद्वीपे भरतवर्षे भरतखण्डे दक्षिणापथे रामक्षेत्रे बौद्धावतारे दण्डकारण्ये देशे गोदावर्याः दक्षिणे तीरे शालिवाहनशके एकोनिशे त्रेचालीस साले प्लवनाम संवत्सरे उत्तरायणे वसंत ऋतौ फाल्गुन मासे शुद्ध पक्षे षष्ठ विशेषण विशेषतायां शुभ पुण्यतिथौ मम आत्मना श्रुति स्मृति पुराणोक्त फल प्राप्त्यर्थम् अस्माकं सर्वेषां सकुटुम्बानां सपरिवारानां क्षेम स्थैर्य आयु आरोग्य ऐश्वर्या अभिवृद्ध्यर्थम् श्रीमद् भागवत महापुराण प्रारंभे कारणे श्रीमद् भागवत पुराण पूजनार्थे श्रीमन्मदी महाविष्णु कलश वरुण गंगा देवता पूजनम करिष्ये यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलेश्मिन् सान्निध्य करु ओम मा विष्णु नमो नमः पूजनम करिष्ये गणपति नाही मानलाय ते शांताकारम पासून करा पूजा विष्णु हां फक्त विष्णूच करा इरो इथे पाणीने फक्त बोट लावायला सांगायचं पाण्याचं हां बोला शांताकारम पासून शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकांतं कमलनयनं योगभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णु भवभयहरणं
की वाचाले परमानंद माधव रूपाय विश्वोत्पत्यादि एतवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयम नमः. ओम विष्णुवे नमः. श्रीराम 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 दे थोड़ा कलर गेम दे थोड़ा. श्रीराम श्रीखंड चंदनम दिव्यम गंडाढ्यम गंधमनोहरम विलेपनम सुरश्रेष्ठम चंदनम प्रतिगृह्यताम. ओम विष्णु देवताभ्य नमः. ठीक है. स्पतिरसोद्भूतो गंडाढ्यो गंधोत्तमा अग्रेय सर्वदेवानां धूपोऽयं प्रतिगृह्यताम. ओम विष्णु देवताभ्यो नमः. धूपं समर्पयामि. अज्यं च वर्ति संयुक्तं वहिना नियोजितं मया दीपं गृहाण देवेश त्रैलोक्य श्रीराम. ओम विष्णु देवताभ्यो नमः. दीपं समर्पयामि. माल्यादिनी सुगंधिनी मालत्यादिनी वै प्रभो मया रसानि पूजार्थं पुष्पाणि प्रतिक्रियताम. ओम विष्णु देवताभ्यो नमः. पुष्पं समर्पयामि. नैवेद्यं कृतं देवं भक्तिमेह चलां कुरु. इस्मितं मे वरं देहि परत्र च परांगतिं. शर्कराखंड खाद्यानि दधि क्षीरघृतानि च आहारं भक्ष्य भोज्यं च नैवेद्यं प्रतिगृह्यताम. ओम विष्णु देवताभ्यो नमः. नैवेद्यं समर्पयामि. प्रणामस्ते प्रयत्नेन मया कृता. श्रीराम देवताभ्यो नमः. श्रीराम समर्पयामि. श्रीराम थोड़ा इफेक्ट हो जाओ जरा. श्रीराम स्वर दे स्वर किती काळजो नाही का एक स्वर दे. श्रीराम सर्वांनी तीन वेळा ओंकार म्हणायचं आहे. गजाननं भूतगणादि सेवितं कपित्थजं फलचारुभक्षणं उमासुतं शोक विनाशकारकं नमामि विघ्नेश्वर पादपंकजं. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वती व्यासं ततो जय मुदीरयत्. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. गोविंदाय नमो नमः. गोविंदाय नमो नमः. कृष्णा
Krishna Hare Krishna कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव हे कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण हरे कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव ताले ताले नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव
अधरम मधुरम वदनम मधुरम नयनम अधरम मधुरम वदनम मधुरम हृदयं मधुरं गमनं मधुरं हृदयं मधुरं गमनं मधुरं मधुराधिपते रखिलं मधुरं मधुराधिपते रखिलं मधुरं वचनं मधुरं चरितं मधुरं वचनं मधुरं चरितं मधुरं वसनं मधुरं वदितं मधुरं वसनं मधुरं वदितं मधुरं चलितं मधुरं भ्रमितं मधुरं चलितं मधुरं भ्रमितं मधुरं मधुराधिपते रखिलं मधुरं मधुराधिपति रखिलं मधुरं वेणुर्मधुरा रेणुर्मधुरा वेणुर्मधुरा रेणुर्मधुरा पाणिर्मधुरा पादमधुरा पाणिर्मधुरा पादमधुरा नृत्यं मधुरं सख्यं मधुरं नृत्यं मधुरं सख्यं मधुरं मधुराधिपते रखिलं मधुरं मधुराधिपते रखिलं मधुरं गीतं मधुरं गीतं मधुरं गीतं मधुरं मधुरं भूतं मधुरं सूक्तं मधुरं मोक्तं मधुरं सूक्तं मधुरं रूपं मधुरं तिलकं मधुरं रूपं मधुरं तिलकं मधुरं मधुराधिपते रखिलं मधुरं मधुराधिपते रखिलं मधुरं करणं मधुरं तरणं मधुरं करणं मधुरं तरणं मधुरं हरणं मधुरं रमणं मधुरं हरणं मधुरं रमणं मधुरं वमितं मधुरं शमितं मधुरं शमितं मधुरं मधुराधिपते रखिलं मधुरं मधुराधिपते रखिलं मधुरं गुञ्जा मधुरा माला मधुरा गुञ्जा मधुरा माला मधुरा यमुना मधुरा मधुरं कमलं मधुरं सलिलं मधुरं कमलं मधुरं मधुराधिपते रखिलं मधुरं मधुराधिपते रखिलं मधुरं गोपी मधुरा लीला मधुरा गोपी मधुरा लीला मधुरा मधुरं मोक्तं मधुरं योक्तं मधुरं मोक्तं मधुरं दृष्टं मधुरं शिष्टं मधुरं दृष्टं मधुरं शिष्टं मधुरं
मधुरम मधुराधिपते रखिलम मधुरम मधुराधिपते रखिलम मधुरम गोपा मधुरा गाओ मधुरा गोपा मधुरा गाओ मधुरा यष्टिर मधुरा सृष्टिर मधुरा यष्टिर मधुरा सृष्टिर मधुरा फलितम मधुरम फलितम मधुरम फलितम मधुरम फलितम मधुरम मधुराधिपते रखिलम मधुरम मधुराधिपते ताली ताली मधुरम मधुराधिपते रखिलम 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 वसुदेव सुतम देवम वसुदेव सुतम देवम कंसचाणूरमर्दनम कंसचाणूरमर्दनम देवकी परमानंदम देवकी परमानंदम कृष्णं वंदे जगद्गुरु कृष्णं वंदे जगद्गुरु वृंदावनेश्वरी राधा वृंदावनेश्वरी राधा कृष्ण वृंदावनेश्वरा कृष्ण वृंदावनेश्वरा जीवनेन धने नित्यं जीवनेन धने नित्यं राधा कृष्ण मतिर मम राधा कृष्ण गतिर मम गोपाल कृष्ण भगवान की जय राधा रानी की जय नारद भगवान की जय व्यास जी भगवान की जय सुखदेव जी भगवान की जय भागवत भगवान கிருஷ்ணம் நாராயணம் வந்தே கிருஷ்ணம் வந்தே வ்ரஜப்ரியம் கிருஷ்ணம் த்வைபாயனே வந்தே கிருஷ்ணம் வந்தே பிரதாசுதம் ஆனந்த கந்த சச்சிதானந்த ஸ்வரூப் பக்தவத்சல் பக்த கல்பத்ரூ பகவான் ஸ்ரீ கிருஷ்ண பரமாத்மா கிருஷ்ண பிரியா விருந்தாவனீஸ்வரி மாதா ராதாராணி ஸ்ரீ நாரத பகவான் ஸ்ரீ வியாசஜி பகவான் ஸ்ரீ சுக்தேவ்ஜி மகாராஜ் ஸ்ரீ குருதேவ்ஜி பகவான் அண்ட் ஆஜ் யா கதேமதே உபஸ்தித் அப்பன் சர்வ பகவத் துல்ய ஸ்ருதி மாய்பாப் அப்பே சர்வான்ச்ச சரணரவிந்தி சாஷ்டாங் தண்டவத் கர்த்தோ எக்தா சர்வானி பிரேமானே போலா ஜெய் ஸ்ரீ கிருஷ்ண जय श्री कृष्ण या ठिकाणी आज उपस्थित सर्व श्रोते मायबापांचं व्यासपीठाच्या वतीने मी हार्दिक स्वागत करतो. आज या ठिकाणी ठाकरे कुटुंबियांच्या वतीने अर्थात स्वर्गीय वसंतजी ठाकरे यांच्या स्मृती प्रत्यर्थ गंगा भागीरथी मातोश्री सोनाबाई वसंत ठाकरे यांच्या शुभ संकल्पाने त्यांचे दोन पुत्र एक विनोद आणि दुसरे सचिन यांच्या एक शुद्ध भावनेने आज या ठिकाणी पुनश्च द्वितीय वर्षी भागवताचं आयोजन करण्यात आलेलं आहे.
मी व्यासपीठाच्या वतीने ठाकरे परिवाराला खूप खूप मनपूर्वक धन्यवाद देतो. कुठलीही गोष्ट ज्या वेळेला आपल्या मनामध्ये स्फूर्ते, शुभ गोष्ट, शुभ विचार जेव्हा मनामध्ये येतात त्यावेळेला समजायचं आपल्यावरती भगवंताची असीम कृपा आहे. आणि कुठलंही कार्य होण्यासाठी तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक, मनामध्ये ते कार्य होण्यासाठी शुभ संकल्प यावा. दुसरी गोष्ट अशी आहे की त्या शुभ संकल्पाला व्यक्तीने कार्याचं रूप द्यावं. आणि तिसरी गोष्ट, संकल्प करणाऱ्या व्यक्तीवर भगवंताची कृपा व्हावी. पहिल्यांदा आपल्या मनामध्ये शुभ संकल्प निर्माण व्हावा. कुठल्याही गोष्टीची एक इच्छा मनामध्ये निर्माण व्हावी लागते. आणि अशी शुभ संकल्पना मनामध्ये ज्या वेळेला उत्पन्न होते त्यावेळेला त्याला कार्याचं रूप दिलं गेलं पाहिजे. बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो की शुभ संकल्प करणारी माणसं असतात पण त्या शुभ संकल्पाला कार्याचं रूप दिलं जात नाही. बऱ्याच ठिकाणी संकल्पही होतात त्याला कार्याचं रूप देण्याचा प्रयत्न करतात पण भगवंताची कृपा नसल्यामुळे ते कार्य पूर्ण होत नाही. पण आपण बघितलं मागच्या वर्षी कोरोनाच्या या भयानक महामारीमध्ये सर्व कार्यक्रम बंद असताना कुठेही कार्यक्रम होत नव्हते. आपल्या परिसरातले सर्व हरिनाम सप्ताह, महाराष्ट्रातले सर्व हरिनाम सप्ताह, देशभरातले सर्व कार्यक्रम त्या काळामध्ये सर्व बंद करण्यात आले होते. पण अशा कठीण परिस्थितीत सुद्धा या ठिकाणी या व्यासपीठावर या मंडपामध्ये मागच्या वर्षी भव्य स्वरूपामध्ये श्रीमद भागवत कथा संपन्न झाली. समजायचं भगवंताची कृपा आहे म्हणून भागवत कथा मागच्या वर्षी पूर्ण झाली. आणि भागवत कथा झाल्यानंतर एकाही व्यक्तीला कुठल्या कोरोनाची बाधा झाली नाही हेही विशेष आहे. आणि पुनश्च या द्वितीय वर्षी दुसऱ्या वर्षी आज आमचे सचिन ठाकरे, विनोद ठाकरे यांच्या मनामध्ये कथा करण्याचा परत एक संकल्प निर्माण झाला आणि आज त्यांनी या ठिकाणी पुनश्च कथेचं आयोजन केलेलं आहे. श्री भगवान परमात्म्याची वाङ्मय मूर्ती, भगवान कृष्णाची वाङ्मय मूर्ती श्रीमद भागवत आपण सर्व मंडळी या ठिकाणी श्रवण करण्यासाठी उपस्थित झालेले आहात. आपल्या सर्वांना माझी एक विनंती आहे की कथा श्रवण करताना सगळ्यात महत्त्वाचं या मंडपात येताना दोन तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक, या कथेवरती आपली नितांत श्रद्धा असावी, विश्वास असावा. ज्या वेळेला आपण श्रद्धेने कथा श्रवण करतो त्यावेळेला ती कथा निश्चित आपल्या जीवनामध्ये परिवर्तन करू शकते. कथेमध्ये श्रद्धा नसेल तर ती कथा आपल्या जीवनामध्ये परिवर्तन करू शकत नाही. म्हणून सगळ्यात पहिल्यांदा ही कथा श्रवण करताना आपल्या अंतकरणामध्ये एक श्रद्धा असणं महत्त्वाचं आहे, भाव असणं महत्त्वाचं आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की कथा श्रवण करण्यासाठी एक गोष्टीचा त्याग करावा लागतो आणि तो त्याग केल्याशिवाय ही कथा गोड लागत नाही. जसं श्रद्धा घेऊन तुम्ही या ठिकाणी बसलेले आहात तसं आणखी एक महत्त्वाची गोष्ट की आपल्या जीवनामध्ये ही कथा श्रवण करताना आपण त्याग करणं महत्त्वाचं आहे. मग कसला त्याग करायचा? तर कथेमध्ये बसताना आपण अभिमानाचा त्याग करायचा, अहंकाराचा त्याग करायचा. जसं या मंडपात आपण आलात येताना आपण चपला मंडपाच्या बाहेर काढलेल्या आहेत तसं या मंडपात येताना आपला अभिमान आपण मंडपाच्या बाहेर ठेवायचा. मी श्रीमंत आहे, मी मोठा माणूस आहे, मी कथा कसं ऐकू, हा अभिमान आपण मंडपाच्या बाहेर ठेवायचा आणि पूर्ण रिक्त अंतकरण, मोकळं अंतकरण घेऊन या कथेमध्ये बसायचं. म्हणजे कथेमधला आनंद खूप खूप चांगला घेता येतो. अहंकारी माणसाला कथेतला आनंद मिळत नाही. कधी कधी काही माणसं म्हणतात ना, काय ऐकायचं कथेमध्ये, काय त्याच्यामध्ये आहे. आज तुम्ही कथेमध्ये बसलेले आहात, ज्या ग्रंथाचं श्रवण तुम्ही या ठिकाणी करताय, ज्या पुराणाचं श्रवण करताय,
तो ग्रंथ नसून तो ग्रंथ म्हणजे प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णाची वाङ्मय मूर्ती आहे. उद्धवाने सांगितलं भगवान आता तुमचा अवतार संपला, आता तुम्ही माझी विनंती की तुम्ही या भागवतामध्ये प्रवेश करून या भागवतामध्ये वास्तव्य करावं. आणि उद्धवाला दिलेल्या वचनानुसार भगवान या भागवतामध्ये आजही वास्तव्य करत आहे. ते भागवत नसून प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण आहेत, परात्पर ब्रह्म आहे. म्हणून कथा ही श्रवण करायची, मनात तिचं चिंतन करायचं, कथा जाताना घरी घेऊन द्यायची. या कथेतला एक जरी शब्द तुम्ही तुमच्या संग्रही ठेवला तरी आपल्या जीवनाचं कल्याण होईल. एकदा प्रेमाने बोला, जय श्री कृष्ण. परंतु या ठिकाणी आज मला कथा सुरू करताना अतिशय आनंदही झालेला आहे आणि एका गोष्टीचं मला थोडस दुःखही झालेलं आहे. मागच्या वर्षी जेव्हा ही कथा ठरली, निश्चित झाली, आणि ही कथा मी त्र्यंबकेश्वरला असताना मला पहिला फोन आला, तो सदानंद दादांचा फोन आला की वारिंगे महाराज, तुमची कथा आपल्याला रांधोलीत ठेवायची आहे, पण तुमची भेट घ्यायची आहे. म्हटलं मी त्र्यंबकेश्वरला आहे, मी येतो तुमची भेट घ्यायला. आणि जाताना मी पहिली भेट घेतली इथं सदानंद दादांची. त्या दिवसापासून ते कामाला लागले, तर कथा पूर्ण होईपर्यंत त्यांनी या कथेमध्ये वाहून घेतलं होतं. सगळं त्यांचं मार्गदर्शन या कथेला लाभलं होतं. पण आज मात्र यावर्षी कथेमध्ये ते नाही आहेत, त्याची मला अत्यंत खंती वाटते, दुःख वाटतं. म्हणून माझ्या व्यासपीठाच्या वतीने या कार्यक्रमाच्या सर्व उपस्थित सहभागी मंडळीच्या वतीने मी त्यांना एक भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि माझ्या कथेला या ठिकाणी आरंभ करतो. एकदा प्रेमाने बोला, जय श्रीकृष्ण. कुठलीही कथा आपण जेव्हा श्रवण करतो 7 दिवस, आपल्या भारतीय ऋषींची परंपरा आहे की पहिल्या दिवशी त्या कथेचा महिमा वर्णन करावा, त्याचं महात्म्य वर्णन करावं. आपण जे 7 दिवस श्रवण करणार आहोत, म्हणजे शास्त्र आपण श्रवण करणार आहोत, त्याचा काय महिमा आहे, त्याची काय महती आहे, ही पहिल्या दिवशी वक्त्याने वर्णन करावी अशी वक्त्याची एक या आपल्या संत परंपरेची एक पद्धत आहे. आणि म्हणून तो दंडक सांभाळून या ठिकाणी आज श्रीमद भागवत कथेचा महिमा काय आपल्याला या ठिकाणी मी संक्षिप्त सांगण्याचा प्रयत्न करतो. भागवताची सुरुवातच श्री व्यासजी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं वर्णन करून, त्याच्या स्वरूपाचं वर्णन करून करतात. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. श्रीमद भागवताच्या प्रथम श्लोकामध्ये व्यासजी भगवान सदचिद आनंद घन श्री परमात्म्याचं या ठिकाणी वर्णन करून त्या भगवान परमात्म्याला नमन करतात. परमात्म्याचे 3 रूप आहेत, एक सद, चिद आणि आनंद. परमात्मा सद आहे, चिद आहे आणि आनंद स्वरूप आहे. सद म्हणजे तो सत्य आहे, चिद म्हणजे तो प्रकाश रूप आहे, तो स्वतः प्रकाशमान आहे आणि तो आनंद स्वरूप आहे. या संपूर्ण विश्वामध्ये परमेश्वराशिवाय दुसरी कुठलीही वस्तू सत्य नाही. जी आज सत्य पण ती उद्या सत्य राहील का न राहील याची शाश्वती कुठे आहे? आपण ज्याला सत्य म्हणतो ज्या वस्तूला, ती वस्तू प्रत्येक वस्तू जगातली नाश पावणारी आहे. जगामध्ये असा पदार्थ दाखवा की त्याचा कधी नाश होत नाही, म्हणून हे सगळं जगत नाश पावणार आहे. म्हणून भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ या तीनही काळामध्ये ज्याच्या सत्यत्वाचा बाद होत नाही त्याला परमेश्वर असं म्हणतात, त्याला परमात्मा असं म्हणतात. सत्य तू, सत्य तू, सत्य तू स्वर्गेच, सत्य तू विठ्ठला, कागा हा दाविला जगदाकार. परमात्मा तिन्ही काळामध्ये सत्य आहे. काय झालं नेमकं एक गोष्ट सांगतो. आपण असा भ्रम करून ठेवला, आपल्याला अशी भ्रांती झाली, जे डोळ्याने दिसतं ते खरं आहे म्हणून, चक्षुर्वाई सत्यम. पण डोळ्याने दिसणारी प्रत्येक वस्तू सत्य असेलच असं नाही. काही लोक म्हणतील जग जर दिसतं आपल्याला डोळ्याने तर जगाला असत्य कसं म्हणावं, कसं म्हणावं जगाला खोटं. बलराम महाराज
डोळ्याने दिसणारा प्रत्येक पदार्थ जर खरा मानला तर मला तुम्ही सांगा, प्रखर ऊन पडलं आणि त्या उन्हाची किरण जेव्हा गवतावर पडली तर गवतावर त्या उन्हाची किरण पडली त्या उन्हाच्या सूर्याच्या किरणांमुळे डोंगराकडे आपण बघितलं तर ते पाणी आहे असं आपल्याला, पण ते पाणी नाही, तो पाण्याचा भास आहे, त्याला मृगजळ म्हणतात. ज्या वेळेला त्या हरणांना त्या मृगांना तहान लागते, तहान येलेली हरण पाण्याच्या शोधामध्ये जेव्हा भटकतात त्यावेळेला त्यांना मृगजळ दिसतं आणि ते मृगजळ त्यांनी पाहिलं की ते मृगजळ पिण्यासाठी धावतात धावतात. तुकोबाराय म्हणतात एवढे पळतात ते का खोटी याच्या पिसे ऊर फोडी, स्वतःची छाती फोडून घेतात ते पाणी मिळावं म्हणून. पण ते पाणी नसतं, तो पाण्याचा भास आहे. तसं हे जगत नसून हा फक्त आपल्याला सत्याचा भास झालेला आहे. रज्जू सर्पाकार भास येले जगदंबर, हा सगळा भास आहे. जगामध्ये फक्त परमात्मा सत्य आहे, त्याच्याशिवाय काही सत्य नाही, आणि त्याच्या सत्यत्वाचा कधी बाद होत नाही हे लक्षात ठेवा. तो चीद आहे, तो प्रकाशमान आहे. आज आपण इथे हा जो प्रकाश पाहतो हे ट्यूबलाईट लावलेले आहेत, बल्ब लावलेले आहेत. हा जो प्रकाश आहे या प्रकाशाच्या आधाराने आपल्याला या ठिकाणी कार्य करावं लागेल. आता या ठिकाणी मी ग्रंथामध्ये मला वाचायचं झालं तर त्या प्रकाशाचा मला आधार घ्यावा लागेल या ठिकाणी. पण भगवंताला दुसऱ्याच्या प्रकाशाचा आधार घेण्याची गरज नाही, तो स्वयं प्रकाशित आहे. जगत प्रकाश से प्रकाशक रामू, गोस्वामी तुलसीदास म्हणतात. तो स्वतः प्रकाशमान आहे. सूर्य असेल, चंद्र असेल, तारे असतील, हे सर्व त्याच्या प्रकाशाने त्याच्या तेजाने प्रकाशित आहेत. यदा आदित्य गतम तेजो जगत भासे तेखिलम यश्चंद्रमसि अच्छाग्नो तत्तेजो विद्धि मामकम. सूर्य चंद्र तारे हे सगळे त्याच्या प्रकाशाने प्रकाशमान आहे, तो स्वयं प्रकाशित आहे, तो आनंद स्वरूप आहे. जगामध्ये आनंद फक्त एक परमात्म्याच्या जवळ आहे. आपण आनंदाची व्याख्या एवढी छोटी करून ठेवली, आपण आनंदाची व्याख्या अशी छोटी करून ठेवली. एखाद्याला जर समजा आपण चहा दिला तर तो चहाचा कप तोंडाला लावतो आणि म्हणतो मस्त चहा केला तुम्ही, वा वा आनंद वाटला मला. काय चहामध्ये म्हटला आनंद आहे, वा वा. जेवायला बसली माणसं, जेवायला बसल्यानंतर ज्याच्या घरी जेवण बनवलंय त्याने त्या ताटामध्ये चांगले भजी बनवलेले, ते भजी खाताना म्हणतो वा 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 भजी खाऊन मला खूप आनंद झाला, खीर खाऊन आनंद झाला. तुम्ही आनंदाची व्याख्या एकदम छोटी करून ठेवलेली आहे, लक्षात ठेवा. तुम्हाला जो जीवनामध्ये आनंद म्हणून तुम्ही ज्याला संबोधता तो जरी आनंद असेल तरी तो क्षणिक आनंद आहे, तात्कालीन आनंद आहे. पण परमेश्वराच्या जवळ, प्रभूच्या जवळ आपण बघितलं तर खरा शाश्वत आनंद आहे आणि चिरकाल टिकणारा आनंद आहे. जगामध्ये अशी वस्तू सांगा मला का ती वस्तू तुम्हाला पूर्ण काळ पूर्ण आनंद देऊ शकते म्हणून. चला असं जगामध्ये तुम्ही पदार्थ सांगा, वस्तू सांगा अशी का ती वस्तू तुम्हाला पूर्ण आयुष्यभर आनंद देऊ शकते म्हणून. नाही ना. जगातली प्रत्येक वस्तू ही नाश पावणारी आहे आणि नाश पावणारी वस्तू तुम्हाला आज आनंद देते पण उद्या आनंद देईल असं नाही ना. आणि म्हणून खरा आनंद, खरं सुख हे परमेश्वराच्या जवळ आहे, तो आनंद कंद आहे. असे सद चिद आनंद स्वरूप असलेले श्री भगवान कृष्ण परमात्मा श्री कृष्णाय वयम नमहा, तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयम नमहा, तीन तापाचा नाश करणारे श्री भगवान, आध्यात्मिक आधी भौतिक आणि आधी दैविक हे तीन ताप आहेत. या तीन तापाचा नाश भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या चिंतनाने होतो म्हणून मी त्यांना दंडवत करतो. त्याच्यानंतर श्री व्यासजी भगवान आता पुढे प्रणाम करतात ते शुकदेवजी महाराजांना. यम प्रवजंत मनुपेतमपेत कृत्यम
द्वैपायनो विरह कातर आजुहा पुत्रेति तन्मयतया तरवाभिनेदु स्तम सर्वभूतहृदयं मुनिमात अस्मि। उन सुखदेव जी भगवान को मैं प्रणाम करता हूं ज्यांचा जन्म झाला आणि जन्म झाल्यानंतर ज्यांचा यज्ञोपवीत संस्कार ज्याला आपण मुंज म्हणतो अजित महाराज ज्यांचा उपनयन संस्कार सुद्धा झाला नाही असे सुखदेव जी महाराज जन्माला आल्याबरोबरच निघून गेले आणि व्यास त्यांच्या मागे धावतात। व्यासांच्या अंतकरणामध्ये आपल्या पुत्राच्या विषयी प्रेम मोह आहे म्हणून ते धावतात पुत्राच्या मागे। अरे थांब शुका थांब। शुकदेवजी महाराज पुढे चाललेले आहेत आणि झाड उत्तर देतात व्यासजी तुम्ही आता मागे वळा म्हणून। असे जे शुकदेवजी महाराज आहेत त्यांना मी प्रणाम करतो। ही कौशिक संहितेमध्ये आलेली कथा आहे। कौशिक संहितेमध्ये कथा आलेली आहे। ऐका, एकदा भगवान महादेव पार्वती मातेला अत्यंत गोपनीय असलेल्या या भागवताचा उपदेश करीत असताना पार्वती माता भगवान महादेवाच्या मुखातून तो भागवताचा उपदेश श्रवण करताना झोपी गेल्या होत्या। पण त्याच वेळेला एका पोपटाचं अंड पडलं होतं आणि मृत अंड होतं ते। त्या अंड्यामध्ये चेतना नव्हती, मृत झालेलं अंड होतं ते। भगवान महादेवाच्या मुखातून श्रीमद भागवताचा तो उपदेश ऐकताना पार्वती माता तर झोपी गेल्या होत्या पण त्या मृत झालेल्या अंड्यामध्ये चेतना आली। त्याच्यामध्ये ते अंड सजीव झालं आणि त्या अंड्यातून एक पोपटाचं पिल्लू बाहेर आलं आणि भगवान महादेव भागवत सांगत असताना ते पोपटाचं पिल्लू मध्ये मध्ये हुंकार देत होत। हुंकार कळतो ना? एखादा माणूस जो गोष्ट सांगतो समोरच्या माणसाने हुंकार दिला की याला गोष्ट सांगायला अधिक आनंद वाटतो। त्या अंड्यातून मृत झालेल्या अंड्यातून ते पोपटाचं पिल्लू बाहेर आलं आणि ते हुंकार देऊ लागलं। श्रीमद भागवत कथा ही मृत व्यक्तीमध्ये सुद्धा चेतना आणू शकते हे आपल्या लक्षात आलं असेल। आता जी माणसं आहेत ना त्यांच्या जीवनामध्ये काही कर्तृत्व नाही ना, अशी माणसं जिवंत असली तरी ती माणसं मेल्याच जमायत। अशा कर्तृत्व शून्य असलेल्या माणसाने जरी ही कथा श्रवण केली तरी त्या माणसाला सुद्धा एक सत्कर्म करण्याची चेतना त्याच्यामध्ये निर्माण होते। ते पोपटाचं पिल्लू असं मध्ये मध्ये हुंकार देत होत आणि महादेव सांगत होते ती कथा। थोड्यात लक्ष गेलं की पार्वती तर झोपलेली आहे, मग मला हुंकार कोण देत? पाहिलं तर ते पोपटाचं पिल्लू तिकडे हुंकार देत होत। महादेवांना अत्यंत राग आला, कोपले एकदम। अधिकार नसताना हे पोपटाचं पिल्लू भागवत श्रवण करत म्हणून त्यांना राग आला। त्रिशूल घेतला आणि तो त्रिशूल आता त्याने पोपटाच्या दिशेने असा भिरकवला। ते पोपटाचं पिल्लू उडालं, सरळ निघालं आणि व्यासांची पत्नी अरणी देवी त्यांच्या गर्भात जाऊन त्या पोपटाच्या पिल्लाने वास्तव्य केलं। ते म्हणजे शुकदेवजी महाराज आहेत। ज्यावेळी हे शुकदेवजी महाराज अरणी देवीच्या पोटामध्ये आले, खरं तर माझ्या माता भगिनींचा प्रसूत काळ जो आहे, बाळंतपणाचा काळ जो आहे, तो 9 महिने 9 दिवसाचा आहे। 9 महिने संपले, 10 महिने संपले, 11 महिने, 1 वर्ष झालं तरी सुद्धा मात्र अरणी देवी प्रसूत होत नाही। या जय श्री कृष्ण। बघितलं व्यासानी एवढा काळ लोटला तरी अजून बाळ जन्माला कसं येत नाही। आणि मग व्यासानी प्रार्थना केली, अरे बाळा जन्माला ये, एकदा गर्भात आलं म्हणजे बाहेर यावं लागतं। काकड्याच्या अभंगामध्ये आमचे वारकरी एक प्रमाण म्हणतात नेहमी,
मला स्वर देत चला थोडा मध्ये मध्ये. काकड्याच्या अभंगामध्ये वारकरी एक प्रमाण म्हणतात बघा, बैसोनी खोळी शुक राहे गर्भी आंधळा, शिनला येरधारी दुःख आठवे वेळा, मागील सोशिले ते नामी म्हणे गोपाळ, पावला त्या कारणे लाज राखिली कळा. ते म्हटले पोटामध्ये गर्भवास इतका भयानक आहे, तर जन्माला गेल्यानंतर बाहेर संसार कसा असेल, आणि म्हणून पोटामध्ये लपून राहिले, आईच्या गर्भात लपून राहिले. व्यासजी त्यांना प्रार्थना करतात, बाहेर या शुका, बाहेर या. 12 वर्षाचा कालावधी संपला, एक तप झालं, तरी सुद्धा शुकदेवजी महाराज येत नाही गर्भातून बाहेर. मग व्यासानी प्रार्थना केली, शुका बाहेर आहे बाबा. त्यावेळेला शुकदेवजी महाराजांनी सांगितलं, मी बाहेर येईन, पण भगवान कृष्ण जर मला बोलवतील तर मी बाहेर येईन. व्यासांनी वचन दिलं ठीक आहे. आणि त्यावेळेला भगवान कृष्णांना पाचारण केलं, भगवान कृष्ण आले. भगवान कृष्णाने विनंती केली शुकदेवजी महाराजांना बाहेर येण्याची. शुकदेवजी महाराज आईच्या पोटातून बाहेर आले, पण थांबले नाही. ब्राह्मणाचे पोर एक खेळाशी भ्याले, 12 वर्ष लपाले रे, कापत कापत बाहेर आले ते नागवेची पळून गेले रे. जन्माला आल्याबरोबरच ज्यांचा उपनयन संस्कार झाला नाही असे शुकदेवजी महाराज जन्माला येतात क्षणी निघून गेले वनात. अशा शुकदेवजी महाराजांना मी प्रणाम करतो. बोलिये शुकदेवजी भगवान की जय. ध्यान मूलम गुरु मूर्ति, पूजा मूलम गुरु पदम, मंत्र मूलम गुरुर वाक्य, मोक्ष मूलम गुरु कृपा. ओम मंगलम ओंकार मंगलम, ओम मंगलम ओंकार मंगलम, गुरु मंगलम गुरुपाद मंगलम. काळीचार पकडा आता, पाद मंगलम. ओ
ज्ञानस्वरूप भगवान कृष्णांना वंदना करून शुकदेवजी महाराजांना प्रणाम करून आता पुढे श्री व्यासजी महाराज या श्रीमद भागवताचा महिमा सांगतात. ज्या पवित्र ठिकाणी अनेक पुराणांचा जन्म झाला अशा पवित्र नैमिषारण्यामध्ये 88,000 ऋषी वास्तव्य करतात, ज्यांना शौनकादिक असं म्हटलं जातं. 18 पुराणांचा जन्म हा नैमिषारण्यातच झालेला आहे, ज्या ठिकाणी भगवान परमात्म्याने एका निमिषामध्ये अनेक दैत्यांचा संहार केला होता. असं पवित्र असलेलं नैमिषारण्य ज्याला चक्रतीर्थ सुद्धा म्हणतात. आपल्याकडचे बरेच लोक त्या ठिकाणी कदाचित जाऊन आले असतील. लखनौ पासून 80 किलोमीटर ते नैमिषारण्य आहे. अशा या पवित्र नैमिषारण्यामध्ये 88,000 ऋषींचं वास्तव्य आणि सर्वच्या सर्व ऋषी हे अग्निहोत्री आहेत. दररोज त्या ठिकाणी यज्ञ चालतो. एक दिवशी त्या नैमिषारण्यामध्ये सूतजींचं आगमन झालं. उग्रश्रवा सूत त्यांचं आगमन झालं आणि सूतजींचं आगमन झाल्यानंतर सर्वच्या सर्व ऋषी उठून उभे राहिले आणि सर्वांनी सूतजी महाराजांच्या नावाचा जय जयकार केला. बोलिये सूतजी भगवान की जय. सगळ्यांपेक्षा वयात कमी आता सूत त्याला म्हणतात, नाव चालवणारा, होडी चालवणारा सूत. वयाने सगळ्यांपेक्षा लहान आहेत हे सर्व ऋषी, अत्यंत वयस्कर आहेत, पण सर्वच्या सर्व उठून उभे राहिले. हे व्यासपीठ असं सांगतं की जेव्हा कथा सांगणाऱ्या वक्त्याचं आगमन होतं तेव्हा श्रोत्यांनी उठून उभं राहावं म्हणून. एकदा प्रेमाने बोला जय श्री कृष्ण. जब कथा सुनाने वाले व्यास जब मंडप में आ जाते हैं तो सारे श्रोता खड़े रहकर उनका सम्मान करें, त्यांचा सन्मान करावा. सूतजी म्हटले, अहो मी तुमच्यापेक्षा वयाने लहान आहे, तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहात आणि सर्वजण तुम्ही मला उठून नमस्कार करता. ते ऋषी म्हणतात, खरं सांगू तुम्हाला महाराज, आम्ही तुमच्यापेक्षा वयाने जरी मोठे असलो तरी सुद्धा तुम्ही आमच्यापेक्षा ज्ञानाने मोठे आहात. तुम्ही तत्वाला जाणणारे आहात. ज्ञानाने वृद्ध असलेला तत्व जाणणारा वयाने कमी असला तरी त्याला नमस्कार करावा. धनवृद्धा बलवृद्धास्तथैव च ते सर्व ज्ञानवृद्धस्य किं करा शिष्य किं करा. एखादा धनाने मोठा आहे, एखादा बलाने मोठा आहे, पण श्रीमंत धनाने असलेल्या माणसाचा कोणी शिष्य होत नाही. आणि बळाने कुणीतरी एखादा मोठा आहे म्हणून कोणी त्याला असं म्हणत नाही का तुम्ही आमचे गुरु हा म्हणून. धनवृद्धा बलवृद्धास्तथैव च ते सर्व ज्ञानवृद्धस्य किं करहा शिष्य किं करहा. ज्ञानाने जो मोठा असतो माणसं त्याला आपला गुरु मानतात. म्हणून कपिल मुनींचं वय पहा, अत्यंत लहान आहे आणि त्यांची माता वृद्ध आहे, पण वृद्ध असलेल्या मातेला सुद्धा कपिल मुनीने उपदेश केलेला आहे. ही उद्याची कथा आहे, उद्या आपल्याला श्रवण करायला मिळणार कपिल मुनींचं चरित्र. वारकरी संप्रदायामध्ये सर्वांनाच एक गोष्ट माहिती आहे, चांगदेवाचं वय जर बघितलं तर 1400 वर्ष जगलेला चांगदेव. किती वर्ष? 1400 वर्ष. 1400 वर्षाचा तप्त तीर रहिवाशी, तापी तीर रहिवाशी, 1400 वर्ष जगलेले. 1400 वर्ष त्यांनी काळाला जवळ सुद्धा येऊ दिलं नाही. काळ खायला आला की आपला प्राण ब्रह्मांडात नेऊन ठेवायचे. 1400 वर्ष काळाशी झुंजलेले चांगदेव महाराज, 1400 वर्ष त्यांचं वय आणि मुक्ताबाईचं वय 6 वर्ष.
पण 6 वर्षाची मुक्ताबाई सुद्धा 1400 वर्ष जगलेल्या चांगदेवाची गुरु झाली आणि चांगदेवाने कबुली दिली. चांगदेव म्हणे आजी जन्म आलो, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. म्हणून ज्ञानाने वृद्ध असतो तो वयाने कमी असला तरी मात्र मोठी माणसं त्याच्या पायाला स्पर्श करतात. सुतजी महाराज म्हटले ठीक आहे ठीक आहे, वा वा, मी आज धन्य झालो आपल्या दर्शनाने. सर्व 88,000 ऋषी समोर बसलेले आहेत आणि ते प्रार्थना करतात सुतजी महाराजांना, महाराज आम्हाला ते साधन सांगा की सर्व साधनांमध्ये ते परमश्रेष्ठ असलेलं साधन जे पवित्र आहे, जे मनुष्य जीवनामध्ये प्रसन्नता देऊ शकतो, आनंद देऊ शकतो, माणसाच्या जीवनातलं समोर दुःख संपवू शकतो, असं साधन आम्हाला तुम्ही सांगा. श्रेयसा यद भवे श्रेया पावनानांच पाव कृष्ण प्राप्तीकरम शश्वत साधनम तद्वदाधुना. ज्या साधनाने श्री भगवान आम्हाला भेटतील असं साधन तुम्ही आम्हाला सांगा. अशी सर्व ऋषींनी सुतजी महाराजांना प्रार्थना केली आणि पुढे ते काय म्हणतात पहा. एक जगामध्ये मणी आहे त्याला चिंतामणी असं म्हणतात, त्याला ते चिंता दूर करत माणसाची. चिंतामणी मनामध्ये माणसाच्या कुठलीही चिंता आली तो चिंतामणी माणसाला मिळाला की माणसाची चिंता शिल्लक राहत नाही. परीस माणसाला मिळाला की तो परीस लोखंडाचं सोनं करतो. कल्पतरू जर माणसाच्या जीवनामध्ये मिळाला तर जास्तीत जास्त कल्पतरू तुम्हाला स्वर्गसुख देऊ शकतं. चिंतामणी चिंता संपवतं, कल्पतरू तुम्हाला जास्तीत जास्त स्वर्गाचं सुख देऊ शकतं. पण श्रीगुरु प्रसन्न झाले तर श्रीगुरु तुम्हाला प्रत्यक्ष श्री भगवान कृष्णाची भेट करून देऊ शकतात. चिंतामणीर लोक सुखम सुरद्रु स्वर्ग संबनम प्रयच्छती गुरु प्रीतो वैकुंठ योगी दुर्लभम. चिंतामणी तुमची चिंता संपवू शकतो तात्पुरती. कल्पतरू मिळाला तुम्हाला स्वर्गात कदाचित एखादं स्थान मिळू शकतं स्वर्गामध्ये. काही असं म्हणतील मग कल्पतरू आम्हाला स्वर्ग देऊ शकतो, अजून काय पाहिजे. पण तुम्हाला हे सांगतं स्वर्गातलं सुख जे आहे त्याला विशिष्ट प्रकारची मर्यादा आहे. एकदा आपल्या गाठीचं पुण्य संपलं की मग स्वर्गातलं सुख आपल्याला दुर्लभ होतं. मग तया पुण्याची पावटी सरे सवेची इंद्रपणाची उठी उतरे येऊ लागती माघारे मृत्यू लोका. पण श्रीगुरु प्रसन्न झाले, श्रीगुरुनी कृपा केली तर श्रीगुरु जीवनामध्ये परमात्मा देऊ शकतात. मला तुम्ही सांगा एकदा भगवानच भेटले तर काही मिळवायचं शिल्लक राहील का. ज्या देवाकडे जाऊन तुम्ही नवस करता देवा मला पुत्र दे, देवा मला धन दे, देवा मला गाडी दे, देवा मला बंगला दे, देवा माझ्या मुलाचं लग्न जमू दे, तो देवच प्रत्यक्ष तुम्हाला मिळाला तर मागण्याचा काही प्रश्नच उरत नाही ना, तो तुमचा झाला. आणि भगवान प्राप्त करून देण्याचं काम फक्त श्रीगुरु करतात. आणि म्हणून आपण आज आमचे श्रीगुरु आहात, आम्हाला तुम्ही ते साधन सांगा की जेणेकरून समूळ जगतातील दुःख नष्ट होईल, जीवातील जगातील प्रत्येक मनुष्य मात्राला भगवंताची प्राप्ती होईल. आणि मग त्यावेळेला सुतजी भगवान म्हणतात हे सगळं जग काळ नावाच्या अजगराच्या जबड्यात सापडलेलं आहे. ऐका, हे संपूर्ण जग एक काळ नावाच्या अजगराच्या जबड्यात सापडलेलं आहे. अवघाचे आकार ग्रासी याला काळे. आपल्या आपल्या सगळ्यांच्या वर काळाचा जबडा आहे. आपण काळाच्या जबड्याच्या आतमध्ये आहोत. आज नाही तर उद्या, उद्या नाही तर परवा, परवा नाही तर 4 दिवसाने कधीतरी हळूहळू तो अजगर आपल्याला गिळणार आहे काळ नावाचा. कित्येक माणसं त्या अजगराने गिळली आपल्या डोळ्यासमोर.
कुणी सुटू शकत नाही त्या काळाच्या जबड्यातून. बऱ्याच जणांनी सुटण्याचा प्रयत्न केला पण त्यांचे प्रयत्न असे अयशस्वी ठरले, असफल झाले त्यांचे प्रयत्न. हिरण्यकश्यपू म्हटला प्रल्हादाला ब्रह्मदेवाना की ब्रह्मदेवा मला मृत्यू नको. ब्रह्मदेव म्हटले असं कसं होऊ शकतं जिथं मीच मरणार आहे, मी तुला कसं अमर करू शकतो. पण हिरण्यकश्यपाला वाटलं मी आता ब्रह्मदेवाला फसवतो, म्हणून त्यांनी सांगितलं मला असा वर द्या की मला माणसाच्या हातून मृत्यू नको, जनावराच्या हातून मृत्यू नको, आत नको बाहेर नको, शस्त्राने नको आसराने नको, वर नको खाली नको, दिवसा नको रात्री नको, असा वर त्यांनी मागून घेतला. ब्रह्मदेव तथास्तु म्हटले आणि त्याच्यामुळे हिरण्यकश्यपाला असं वाटलं का आता मी जिंकलो, म्हणून मी मृत्यू जिंकला. कारण एक तर माणूस घरात मरतो, एक तर बाहेर मरतो, एक तर वर मरतो एक तर खाली मरतो, एक तर रात्री नाही तर एक तर दिवसा माणूस मरतो, माणसाकडून नाही तर जनावराकडून तरी माणूस मरतो, शस्त्राने नाही तर आसराने माणूस मरतो. मला कुणाच्याच हातून मृत्यू नको असं तो म्हटला. शस्त्राने नको आसराने नको, माणूस नको जनावर नको. ब्रह्मदेव म्हटले तथास्तु. पण आपल्या सर्वांना माहिती आहे त्याने जरी असा वर मागून घेतला तरी तो अमर झाला का? नाही. भगवंतांनी त्याला कसा मारला? अर्ध शरीर माणसाचं अर्ध शरीर जनावराचं, नरसिंह वर नाही खाली नाही, मांडीवर घेऊन मारला, आत नाही बाहेर नाही दाराच्या उंबरठ्यात मारला, शस्त्राने नाही मारला अस्त्राने नाही मारला, हाताच्या नखानी फाडला, दिवसा नाही रात्री नाही संध्याकाळच्या वेळेला मारला, पण मारलाच त्याला. म्हणून मृत्यू दुर्जय चराचरी सुरासुरी कापीचे एक दिवशी जावंच लागणार आहे. ही जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा. ये जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा. तुमची इच्छा नसेल तरी तुम्हाला घराच्या बाहेर पडावं लागेल. एका स्मशानभूमीत एक वाक्य लिहिलं होतं बाळाराम महाराज, हिंदी भाषेतलं ते वाक्य आहे. तिथं असं लिहिलं जिथं माणसाला ठेवून आणि त्या माणसाचा शेवटचा विधी जिथं केला जातो तिथे समोर ती पाट्याची लावलेली आहे. त्याच्यावरती असं लिहिलंय, मंजिल तो तेरी यही थी. ऐका जरा, मंजिल तो तेरी यही थी, बस जिंदगी गुजर गई आते आते, तुला इथंच यायचं होतं फक्त उशीर झाला. मंजिल तो तेरी यही थी, बस जिंदगी गुजर गई आते आते, क्या मिला तुझे इस दुनिया से, तुझे अपनों ने ही जला दिया जाते जाते. काय मिळवलं? ज्यांच्यावरती प्रेम केलं शेवटी तुला त्यांनीच पेटवलं का नाही गावाच्या बाहेर आणून? सगळं जग हे काळाच्या तावडीमध्ये सापडलेलं आहे. आज ना उद्या तो काळ आपल्याला गिळणार आहे. पण या ठिकाणी सूतजी महाराज म्हणतात, सर्व सिद्धांत निष्पन्नम संसार भयनमनम, या काळरूपी सर्पाच्या जबड्यातून सोडवणारं फक्त एक साधन आहे आणि ते म्हणजे श्रीमद भागवत आहे. काही म्हणतील भागवत ऐकल्याने मृत्यू चुकतो. मृत्यू चुकत नाही, पण मृत्यूपेक्षा भयानक मृत्यूची भीती आहे. आणि ज्याने भागवत श्रवण केलं त्याचं मृत्यूचं भय शिल्लक राहत नाही, मृत्यूची भीती संपून जाते. म्हणून भक्तीची वृद्धी करणारं हे साधन अत्यंत श्रेष्ठ आहे. सूतजी महाराज म्हणतात, ज्या वेळेला शुकदेवजी महाराज परीक्षितींना ही कथा सांगत असताना, परीक्षित ही कथा ऐकत होते गंगा तटावर, आणि ही कथा श्रवण करीत असताना सर्व देव आले खाली मृत्यू लोकामध्ये. देवांचा राजा इंद्र सुद्धा आला, आणि देवांचा राजा इंद्र
येताना अमृताचा कुंभ घेऊन आला. अमृताचा कुंभ. शुकदेवजी महाराजांना म्हटला, इंद्र असं करा, हे भागवत अमृत आम्हाला द्या आणि स्वर्गातलं अमृत तुम्ही परीक्षितीला द्या, त्याला अमर होऊ द्या. आम्ही हे स्वर्गातलं अमृत आणलेलं आहे, जे पिल्यानंतर माणसं अमर होतात, द्या परीक्षितीला, त्याला अमर होऊ द्या आणि ते कथा अमृत तुम्ही आम्हाला द्या. परीक्षिते कथा वक्तुम सभायाम संस्थिते शुके सुधा कुंभ गृहीते देवास्तत्र समागम. शुकदेवजींना अत्यंत वाईट वाटलं, स्वर्गातल्या अमृताची अमृत घेऊन आलेले हे देव त्या अमृताची तुलना माझ्या या भागवत कथेबरोबर करतात, भागवत अमृताबरोबर करतात, हे त्यांना आवडलं नाही. ते म्हटले, स्वर्गातलं अमृत आहेत ना, स्वर्गातलं अमृत पिणारे तुम्ही देव, पण एक दिवशी तुमचा मृत्यू होतो. ते तुम भुक्त्वा स्वर्ग लोकम विशालम क्षिणे पुण्यमर्त्य लोकम विशंती. या असलं अमृत तुम्ही घेऊन आलात आणि त्याची तुलना तुम्ही या भागवत अमृताबरोबर करता. अरे काय, कुठे तो हिरा आणि कुठे काचेचा मणी. शुकदेवजी महाराज म्हणतात, को सुधा को कथा लोके को काच मणिर्महान. देव रागावले आणि देव म्हटले, अरे आम्हाला हे भागवत देत नाही, हे ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवाने विचार केला, काय त्या भागवताचं वैशिष्ट्य आपण जरा बघू म्हणून ब्रह्मदेवाने सत्य लोकांमध्ये असा तराजू ठेवला आणि त्या तराजूमध्ये एका बाजूला भागवत ठेवलं आणि दुसऱ्या बाजूला जगातली सर्व साधनं टाकली, पण जगातल्या एकाही साधनाने भागवताची तुलना झाली नाही. मग त्यावेळेला ब्रह्मदेव म्हणतात, अरे अरे आपल्याकडून खूप मोठा अपराध झाला, ज्या भागवताला आपण पुस्तक म्हणून त्याच्याकडे पाहत होतो ते पुस्तक नाही. तेनेहम वाङ्मय मूर्ती प्रत्यक्षा वर्तते हरी. हे भागवत नाही, ही प्रत्यक्ष माझ्या हरीची मूर्ती आहे. आणि मग सूतजी सांगतात शौनकजींना आणि सगळ्या त्या शौनकादी ऋषींना सांगतात की या भागवताचा विशेष महिमा सनकादिकांनी सांगितला होता नारदजींना. त्यांना आश्चर्य वाटलं, ते म्हटले, सनकादिक कुठं फिरत नाही आणि नारद एका जागेवर स्वस्त बसत नाही, नारद एका जागेला थांबत नाही आणि सनकादिक कुठं फिरत नाही, मग त्यांची भेट झाली कुठं? आणि सनकादिकांनी हा महिमा नारदाला सांगितला तरी कसा, आम्हाला जरा सांगा. वास्तविक ब्रह्मदेवाने नारदांना चतुश्लोकी भागवत सांगितलं होतं, पण खरा भागवताचा विशेष महिमा आणि श्रवण विधी सप्ताह विधी हा सनकादिकांनी नारदाला सांगितलेला आहे. ती कथा आता सूतजी महाराज शौनकादिकांना सांगतात, अत्यंत गोड अशी कथा आहे. या भारतभूमीमध्ये अनेक तीर्थ आहेत आणि या सगळ्या तीर्थांमध्ये एक विशाल तीर्थ नावाचं तीर्थ ज्याला आपण बद्रीनाथ असं म्हणतो, त्या बद्रिक क्षेत्रामध्ये सनकादिक साधना करीत असताना त्या ठिकाणी नारदजींचं आगमन झालं आणि नारदजींचं आगमन झाल्यानंतर नारदजींचं मुख अत्यंत असं मलान झालं होतं, निस्तेज झाले होते नारदजी. निस्तेज झालेल्या मलान चेहऱ्याने आलेल्या नारदजीने सनकादिकांना नमस्कार केला. सनकादिकांनी बघितलं नारदजीचं मुख, कधीही उदास नसलेले नारद पण त्यांना अत्यंत उदास दिसले, म्हणून त्याने विचारलं, कथम ब्रह्मंदिन मुखा कुतश्चिंता तुरो भवान. काय विचारतात ते, कथम ब्रह्मंदी मुखा कुतश्चिंता तुरो भवान त्वरित गम्यते कुत्र कुतश्चागमनम तव. भजन करणाऱ्या माणसाच्या चेहऱ्यावरती कधी उदास भाव नसतो आणि तुम्ही सतत भजन करणारे, आज तुमचा चेहरा असा मलान का झाला? मी परवा एक गोष्ट सांगितली होती कीर्तनामध्ये आपल्या गावामध्ये, की भजन करणाऱ्या माणसांच्या परमार्थ करणाऱ्या माणसांच्या चेहऱ्यावरचं तेज बघितलं की जी माणसं माळकरी नाही त्यांना सुद्धा माळ घालण्याची इच्छा झाली पाहिजे.
ऐकता ना तुम्ही सगळे लोक, मी काय बोलतो तुम्हाला आवाज येतो माझ्या बोलण्याचा? ठीक आहे. जे काकडा करतात, हरिपाठ करतात, ज्ञानेश्वरी वाचतात, रोज माळ जपतात, त्यांच्या चेहऱ्यावरची प्रसन्नता बघितली, चेहऱ्यावरचा आनंद बघितला, तर जी बाकीची माणसं आहेत ना बिना माळकरी, त्यांना सुद्धा इच्छा झाली पाहिजे माळ घालण्याची, काय यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आहे म्हणून. असं वाटलं पाहिजे त्यांना की आपण सुद्धा आता माळा घातल्या पाहिजेत म्हणून. नारदजी, आप तो अखंड भजन करते हो, आपके भजन में कभी खंड नहीं होता, लेकिन आज आप इतने उदास क्यों हो? असा चेहरा तुमचा मलिन काय? का तुम्ही असे एकदम उदास चेहऱ्याने तुम्ही आलेले आहात? नारद जी सांगतात, मला असं वाटलं की या पृथ्वीवरती संचार करावा, असं वाटलं मला या पृथ्वी तलावरती संचार करावा. आणि पृथ्वी तलावर संचार करीत असताना मी जेव्हा या पृथ्वी तलावरती फिरू लागलो, सनकादिक म्हटले तुम्ही कुठं कुठे फिरलात जरा मला सांगा पाहू, आम्हाला सांगा. त्यावेळेला नारदजी म्हणतात, मी कुठे कुठे फिरलो सांगतो तुम्हाला. हरिक्षेत्रम कुरुक्षेत्रम श्रीरंग सेतु बंधनम एवमादिषु तीर्थेषु भ्रममाण इतस्ततः. मी हरिद्वारला गेलो, कुरुक्षेत्रात गेलो, श्रीरंगाला गेलो, जग या सगळ्या पृथ्वी तलावरचे जेवढे तीर्थ होते सर्व फिरलो, पण मला एक गोष्ट पाहायला मिळाली, सत्यम नास्तिम तपः शौचम दया दानम न विद्यते. या पृथ्वीवरती सत्य पूर्णपणे नष्ट झालेलं मला पाहायला मिळालं. इथं दया कुणाच्या अंतकरणात पाहायला मिळत नाही, दान तर आम्हाला कुठेच पाहायला मिळालं नाही. लोक तीर्थामध्ये सुद्धा विचित्र वागताना दिसले. उदम भरिणो जीवावारा का कुट भाषिला, पोट भरण्यासाठी माणसं खोटं बोलताना दिसली. प्रत्येक माणूस आपापले कर्म सोडून दुसऱ्याचे नको ते कर्म करण्यामध्ये गुंतलेला आहे. नारदजी म्हटले, मला वाईट तेव्हा वाटलं का तीर्थामध्ये वास्तव्य करणारी माणसं सुद्धा तिथं तीर्थक्षेत्राचा व्यवहार करू लागलेली आहेत, याचं मला वाईट वाटलं. बर, असं फिरत फिरत मी वृंदावन क्षेत्रामध्ये गेलो, आणि वृंदावन क्षेत्रामध्ये गेल्यानंतर तिथं बघितलं, तिथं यमुनेच्या काठावर एक अत्यंत अशी सुंदर तरुण स्त्री मला पाहायला मिळाली, आणि तिच्या बाजूला दोन असे पुरुष खाली पडले होते, झोपले होते, जर्जर झाले होते, म्हातारे होते. नारद म्हटले, मी तिथं गेलो आणि विचारलं त्या स्त्रीला, तू कोण? असं विचारल्याबरोबर त्या स्त्रीने सांगितलं, अहम भक्तिरिती ख्याता इमो मैतनयो मतः ज्ञान वैराग्यना मानो काल योगे न जर्जरो. ती स्त्री म्हटली, मी भक्ती आहे, हे दोन माझे पुत्र आहेत, हे म्हातारे दिसतात ना, हे दोन माझे पुत्र आहेत. नारद म्हटले, मला मोठं आश्चर्य वाटलं, आई तरुण आणि मुलं म्हातारी. त्या स्त्रीने सांगितलं, मी भक्ती आहे, हे दोन माझे पुत्र, एक ज्ञान आणि दुसरं वैराग्य. माझा जन्म झाला दक्षिण भारतामध्ये, जिथं शंकराचार्य, रामानुजाचार्य असे मोठमोठे ज्या ठिकाणी आचार्य ज्या ठिकाणी वास्तव्य करतात त्या ठिकाणी माझी उत्पत्ती झाली. मी तिथं जन्माला आली दक्षिण भारतामध्ये, मी दक्षिण क्षेत्रामध्ये जन्माला आली. भक्ती म्हणते, कर्नाटकामध्ये मी तरुण झाली, महाराष्ट्रामध्ये माझा कुठे कुठे सन्मान झाला, पंढरपूर क्षेत्रामध्ये झाला असेल, आळंदीत झाला असेल, पैठणमध्ये झाला असेल, महाराष्ट्रामध्ये माझा कुठे कुठे सन्मान झाला, पण गुजरातमध्ये मी जशी आली तशी मी म्हातारी झाली. भक्ती म्हणते, मी जशी गुजरातमध्ये आली तशी मी म्हातारी झाली. का? तर त्या गुजरात प्रांतामध्ये बाप बडांना भैया सबसे बडा रुपया, तिथं भक्ती कुणी करीत नाही, सगळी माणसं तिथं धन कमवण्यामध्ये गुंतलेली आहेत, आणि म्हणून जिथं धन कमवण्यामध्ये गुंतलेली माणसं असतात तिथं भक्ती म्हातारी होते. जिथं माणसं भोग भोगण्यामध्ये गुंतलेली असतात, भक्ती म्हटली मी गुजरातमध्ये म्हातारी झाली, पण मी जशी वृंदावनामध्ये आली
आणि वृंदावनामध्ये आल्यानंतर यमुनेच्या तटावर पोचली आणि मी तरुण झाली. वृंदावनामध्ये आजही भक्ती नृत्य करते. तरुण झाली मी या ठिकाणी. वृंदावनस्य संयोगात्मनस्वं तरुणी नवः धन्य वृंदावनम तेन भक्ति नृत्यति यत्र च. धन्य वृंदावन धाम की जिथं भक्ती आजही नृत्य करते. भक्ती म्हटली मी तरुण झाली पण माझी मुलं आहेत ना, ज्ञान वैराग्य हे म्हातारे झालेले आहेत. तुमचं दर्शन झालं महर्षी, आता मला खूप आनंद झाला. मला माहिती की तुमच्या संयोगाने माझी मुलं पण तरुण होतील. नारदजी म्हणतात संकादिकांना, मी त्या मुलांच्या कानामध्ये वेद घोष केला, वेदाचे मंत्र म्हटले, पण ते तरुण नाही झाले. मला चिंता वाटली की त्यांच्या कानामध्ये वेद मंत्र म्हटलो तरी सुद्धा मात्र उपनिषद म्हटल्यानंतर सुद्धा मात्र ते तरुण होत नाही का असं. थोड्यामध्ये आकाशवाणी झाली की नारद तुम्ही सत्कर्म करा. सत्कर्म करा म्हणजे हे दोन्ही पुरुष तरुण होतील. आणि म्हणून नेमके सत्कर्म म्हणजे काय, कसे करायचे आणि कोणते करायचे, ही चिंता मला सतत सतावत होती. आणि आपण आज योगायोगाने आम्हाला भेटलेले आहात आणि म्हणून मला सांगा कोणते सत्कर्म केले म्हणजे भक्तीचे पुत्र ज्ञान वैराग्य तरुण होतील. सनकादिक म्हटले असं एकच साधन आहे, श्रीमद भागवत. तुम्ही आनंद तटावर त्या भागवताचं आयोजन करा. हरिद्वारच्या जवळ आनंद तटावर त्या भागवताचं आयोजन करा. सर्वांना निमंत्रण करा. त्या ठिकाणी आपण भागवत कथा जर श्रवण केली तर निश्चितच भक्ती ज्या चिंतेमध्ये आहे तिचे दोन पुत्र म्हातारे झालेले तेही तरुण होतील आणि तुम्हाला सुद्धा आनंद मिळेल. ते म्हटले भागवत हा अत्यंत ज्याला उपमा नाही असा अउपमेय असलेला ग्रंथ आहे. सदा सेव्या श्रीमती भागवती कथा यस्य स्मरण मात्रेन हरिशित्तम समाश्रयत श्लोकार्ध श्लोक पादम वा पटेद भागवतम यचयाः नित्यम पुण्यम वाश्नोति राजसुयाश्रमे गयो. या श्लोकाचा पूर्ण श्लोक म्हणू नका. अर्धा श्लोक म्हटला तरी पुण्य आहे. एखाद्याने म्हटलं मला पाव श्लोक म्हणायचं आहे, त्याने पाव श्लोक जरी उच्चारला तरी त्याला सुद्धा आश्वमेध देण्याचं जे फल आहे ते त्याच्या पदरामध्ये पडतं. म्हणून तुम्ही काय करा, आनंद तटावर तुम्ही भागवत कथेचं आयोजन करा. नारद महर्षीने सनकादिकांच्या उपदेशाने त्या ठिकाणी आज आनंद तटावर भागवताचं आयोजन केलं आणि ती भागवत कथा सुरू असताना त्या ठिकाणी भक्ती आपल्या दोन पुत्रांसह आली आणि तरुण झाली असं व्यासजी महर्षी म्हणतात. भक्तो सुतो तो तरुणे गृहीत्वा प्रेमे करुपा सहसा विपासित. ती भक्ती तिथे आली, तिचे दोन पुत्र त्या ठिकाणी तरुण झाले असं या भागवत कथेचा अलौकिक महिमा आहे. आणि पुढे सनकादिक म्हणतात नारदा या भागवत कथेने भक्ती तिचे दोन पुत्र तर आनंदित झालेच पण ही भागवत कथा जी आहे ही कशा प्रकारे मुक्ती देते. एखादा पापयोनीतला असेल, दुराचारी असला तरी सुद्धा मात्र दुराचारी माणसाला सुद्धा ही भागवत कथा कशा प्रकारे मुक्त करते याच्याबद्दल मी तुम्हाला एक कथा सांगतो आणि मग सनकादिक पुढे ती कथा सांगतात. थोडस संकीर्तन करा. राधे राधे गोविंद गोपाला राधे राधे गोविंद गोपाल राधे 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 गोविंद गोपाल राधे राधे गोविंद गोपाल राधे मुरली मनोहर
राधे राधे गोविंद गोपाला राधे राधे गोविंद गोपाला राधे राधे गोविंद गोपाला राधे राधे गोविंद गोपाला संकादिक नारदजींना अजून एक भागवताच्या संबंधाने कथा सांगतात. तुंगभद्रा नदीच्या काठावर एक असं पवित्र नगर आहे आणि त्या नगरामध्ये एक ब्राह्मण राहतो. त्याचं नाव आत्मदेव ब्राह्मण. वास्तविक सर्व गुणाने संपन्न असलेला ऐश्वर्यवान असलेला तो ब्राह्मण पण भिक्षुकी करायचा. ब्राह्मणाला सगळ्या गोष्टी उपलब्ध होत्या जीवनामध्ये, पण त्याला पुत्र नव्हता. एक गाय होती, ती सुद्धा वांझ होती. दारात झाड होतं, त्या झाडाला सुद्धा फुलं लागत नव्हती, फळं येत नव्हती. झाडही वांझ, गाय सुद्धा वांझ आणि स्वतःची पत्नी सुद्धा वांझ. त्या ब्राह्मणाची जी पत्नी होती तिचं नाव आहे धुंदुली. याच्या मनाच्या विरुद्ध वागणारी होती ती. दिसायला अतिशय सुंदर पण याच्या मनाच्या विरुद्ध वागणारी होती. थोडीशी अहंकारी होती. याला पुत्र नाही, दाराशी गाय वांझ आहे, झाड सुद्धा दाराशी वांझ आहे म्हणून लोक त्याची निंदा करायचे. एक जण त्याला असं म्हटला, ज्याला पुत्र नाही त्याला स्वर्गात जागा मिळत नाही म्हणून. म्हणजे ज्यांना पुत्र आहे ते सर्व सर्व स्वर्गातच जाणार आहे असं कदाचित त्या व्यक्तीचं म्हणणं असेल. म्हणून आत्मदेव ब्राह्मण अतिशय उद्विग्न झाला आणि वनात निघून गेला. वनात एका संन्याशाची त्याची भेट झाली. संन्याशाला त्याने आपली व्यथा सांगितली. मला पुत्र नाही त्याच्यामुळे असं वाटतं की आत्महत्या करावी. संन्याशाने सांगितलं, तू वेडा आहेस, उलट तुला पुत्र नाही, तुला जास्तीत जास्त जेवढं भजन करता येईल तेवढं भजन कर, भक्तीचा आनंद घे, कशाला उपाधीमध्ये पडतो, नाही पुत्र तर नसू दे. आणि मी चांगल्या प्रकारे भविष्य पाहू शकतो म्हणून मी तुझ्याकडे पाहिल्यानंतर मला कळतं की तुला 7 जन्मात पुत्र होणार नाही म्हणून. आत्मदेव ब्राह्मण म्हटला, मग माझ्या जगण्याचा धिक्कार असो. संसारातली एखादी वस्तू माणसाला नाही म्हणली की माणसं म्हणतात माझ्या जगण्याचा धिक्कार असो. संसारामध्ये माणसाला जर नसेल तरी पण माणूस दुःखी आणि असेल तरी पण माणूस दुःखी आहे. आता वेळ थोडासा मला पुढे कीर्तनासाठी जायचं आहे म्हणून आज मी थोडी लवकर कथा संपवणार होतो. तरी एक वाक्य सांगतो, जीवनामध्ये भोगाची सगळी साधनं असतील ना तरी माणूस दुःखी आहे. आणि त्या सगळ्या साधनांपैकी एक जरी कमी असेल तरी माणूस दुःखी आहे. तिथं ठेवून दे बाळा, घेतील ते बरोबर, ठेवून दे मध्ये, तिथं ठेवून दे, नको वाटत फिरू तिकडे, बस राहू द्या. माणसाच्या सुखाची साधनं शरीर, संपत्ती, संतती, सत्ता आणि सोयरे, थोडं लक्ष देऊन ऐका, या आपल्या सुखाची साधनं आहेत. शरीर चांगलं पाहिजे, संपत्ती पाहिजे, संतती पाहिजे म्हणजे पोटी मुलबाळ काहीतरी असलं पाहिजे, सत्ता असली पाहिजे आणि सोयरे, या 5 गोष्टी. या 5 पैकी एक जरी कमी असेल तरी माणूस दुःखी आहे.
एखाद्या माणसाला सगळं उपलब्ध आहे पण शरीर तसं त्याला साथ देत नाही. डॉक्टर म्हटला तुम्ही साखर खाऊ शकत नाही, दुखी आहे, शरीर चांगलं आहे पण संपत्ती नाही. तो म्हटला काय करायचे, नुसतं पैलवान असून घरात खायची मारामार आहे. संपत्ती सुकाळाचे, शरीर चांगलं आहे पण घरामध्ये मुलबाळ नसेल तरी माणसं दुःखी आहेत. पुत्रहीनस्य मे राज्य सर्व दुःखाय कल्पते, दशरथ म्हणतो. पुत्र नसेल तरी माणूस दुःखी. एखाद्याला शरीर आहे, संपत्ती आहे, पुत्र पण आहे पण सत्ता नसेल तरी माणसं दुःखी. माणसं म्हणतात ना गावात आमची काही सत्ता चालत नाही म्हणून. सत्ता पाहिजे माणसाची कुठेतरी. आणि सगळं असेल आणि नातेवाईक नसतील तरी माणूस दुःखी आहे. सोयरे पाहिजेत माणसाला. अर्जुन देवाची भगवद्गीता ऐकत नव्हता का? या सोयऱ्यांना मारू आणि मग कमवलेलं राज्य मी दाखवू कुणाला? आपण कमवलेली संपत्ती बघण्यासाठी आपले जर नातेवाईक नसतील तर उपयोग काय त्या संपत्तीचा? बऱ्याच माणसांनी बंगले नातेवाईकांच्या कॉम्पिटिशनवरती बांधलेले आहेत. आमच्या नातेवाईकाने आमचा बंगला बघितला, बस आता झाली मनाची तृप्ती म्हटली. शरीर, संपत्ती, संतती, सत्ता आणि सोयरे या आपली सुखाची साधनं आहेत. यापैकी एक जरी कमी असेल तरी माणूस दुःखी. आता पुढे ऐका, या पाचही गोष्टी जीवनामध्ये असतील ना तरी पण माणूस दुःखी आहे. रावणाला काय कमी होतं सांगा तुम्ही. 14 चौकडे आयुष्य लंका नाथा असं म्हटलेलं आहे. संपत्ती किती, ज्याची 7 कोटी घरं सोन्याची आहेत त्याच्या घरात काय गवत भरलं असेल का? 80,000 पत्न्या, त्याच्यामुळे 1,00,000 मुलं आणि 1,25,00,000 नातू, एवढी त्याची संतती आहे. सत्ता 33 कोटी देव बांधवडी, 33 कोटी देवांवर त्याचं स्वतःच आधिपत्य चालत होत. आणि सोयरे कुंभकर्णासारखा भाऊ, इंद्रजितासारखा मुलगा आणि पाताळात राहणारे आई मई सारखे सगळे, पण तरी सुद्धा रावण समाधानी कुठं होता? प्रभू रामचंद्राची पत्नी माता सीतादेवीला पळवलीच की नाही? जीवनामध्ये माणसाला सगळं असेल तरी माणूस कष्टी आहे. याला पुत्र नव्हता म्हणून हा कष्टी आहे. आत्मदेव ब्राह्मण त्यांनी सांगितलं 7 जन्मात तुला पुत्र होणार नाही, पण ठीक आहे मी तुला एक फळ देतो, ते फळ तुझ्या पत्नीला खायला दे, ते तिने खाल्लं का तिला दिव्य असा एक पुत्र होईल. ते फळ घरी घेऊन गेला, पत्नीला दिलं आणि सांगितलं हे फळ तू खा. तिने ते फळ खाल्लं नाही, ती गावात गेली तिच्या मैत्रिणींच्या जवळ बसायला. तिच्या काही सख्या होत्या, मैत्रिणी होत्या, तिथं गेली, ती रडायला लागली, मला पुत्र नाही, मी माझी व्यथा माझ्या पतीला सांगितली, ते हे फळ घेऊन आलेले आहेत आणि हे फळ आता मी खाल्लं तर मला पुत्र होणार आहे असं ते म्हणत, ते म्हणून गेले मला. तिची एक मैत्रीण म्हणते फळं खाऊन जर मुलं झाले असती लग्न करायची काय गरज होती? म्हटली काहीतरी कुठल्या कुठं काहीतरी अंधश्रद्धा घेऊन बसलीस. दुसरी म्हटली फळ खाशील आणि समजा फळाच्या योगाने समजा तू जर गर्भवती राहिली तर बाळाला जन्म देताना काय वेदना असतात ना या आम्हाला माहिती आहेत. ही रडायला लागली. तिने ते फळ स्वतः खाल्लं नाही, ते फळ नेऊन तिने गायीला खाऊ घातलं आणि तिच्या बहिणीचा मुलगा ती घेऊन आली. तिने त्याच्या बदल्यात बहिणीला काही धन दिलं. तिने सोंग घेतलं होतं मी गर्भवती म्हणून आणि काळ लोटल्यानंतर तिने बहिणीचा मुलगा झालेला तिने घरी घेऊन आली. हिचं नाव धुंदुली म्हणून तिने त्या मुलाचं नाव ठेवलं धुंदुकारी. गायीपासून जो पुत्र झाला ते फळ खाल्ल्यामुळे गायीला एक पुत्र झाला. त्या दिसायला अतिशय सुंदर दिव्य शरीर, अत्यंत तेजपुंज, पण त्याचे कान मात्र गायीसारखे होते म्हणून त्याचं नाव ठेवलं होतं गोकर्ण. गायीपासून गोकर्णाचा जन्म झाला. हिने बहिणीचा मुलगा घेऊन आली आणि त्याचं नाव ठेवलं धुंदुकारी. गोकर्ण भगवत भक्तीपरायण, अतिशय तपस्वी आणि बहिणीचा आणलेला हा मुलगा लहानपणापासूनच तो अतिशय विचित्र. लोकांची लहान लहान मुलं तो पाण्यात बुडून मारायचा, छोट्या छोट्या चोऱ्या करायचा, कधी कधी एखाद्याची हत्या करायचा. असं करता करता तो मोठा झाला, त्याचा आततायीपणा वाढला.
आता चोऱ्या करता करता तो घरामध्ये सुद्धा चोरी करू लागला. वडिलांनी प्रतिबंध केला तर वडिलांना पण तो दम देऊ लागला. ज्या दिवशी आपली मुलं आपल्यावरती उलट हात करतात ना, त्या दिवशी त्या बापाला असं वाटतं का मृत्यू आलेला बरा. आणि म्हणून आत्मदेव ब्राह्मण वनात निघून गेला. वनात निघून गेले आत्मदेव ब्राह्मण आणि त्याची जी पत्नी होती धुंदुली, तिने विहिरीमध्ये उडी मारून आपलं शरीर म्हणजे आपला प्राण तिने त्याच्यामध्ये प्राण त्याग केला. तिचा मृत्यू झाला विहिरीमध्ये. आता घरामध्ये हा एकटा फक्त धुंदुकारी आहे. गोकर्ण तीर्थयात्रेला गेलेले आहेत. याने 5 वेश्या घेऊन आला, त्या घरामध्ये ठेवल्या. आणि त्या 5 वेश्या त्याला म्हणतात आम्हाला जर धन देशील तर आम्ही तुझ्याकडे राहू, नाहीतर आम्ही तुला सोडून जाऊ. आणलेल्या वेश्यांना खुश करण्यासाठी त्याने चोरी केली राजाच्या इथे, राजाच्या महालामध्ये चोरी केली. अफाट धन संपत्ती लुटली आणि त्यांच्या पुढे आणून टाकली, हे घ्या संपत्ती. त्या 5 जणींनी विचार केला, ही गोष्ट जर राजाला कळली तर राजा याला तर फासावर देईलच पण याच्याबरोबर आपल्याला सुद्धा राजा दंड करील. म्हणून त्यांनी काय केलं, धुंदुकारी झोपला असताना दोरीने त्याची मान आवळली, तो मरत नाही म्हणून चुलीतले पेटलेले काही विस्तव त्याच्या तोंडामध्ये टाकले, त्याच्यामध्ये धुंदुकारीचा मृत्यू झाला. त्याचा मृत्यू झाला पण तो पिशाचीवणीमध्ये गेला, धन घेऊन त्या वेश्या पळून गेल्या. तीर्थयात्रा संपून जेव्हा गोकर्ण घरी परत आले, झोपले असताना त्यांनी बघितलं की हा पिशाच झालेला जो हा धुंदुकारी आहे, कधी लांडग्याच्या वेशात, कधी कोल्ह्याच्या वेशात, कधी हत्तीच्या वेशात, कधी एखाद्या सिंहाच्या वेशामध्ये त्या गोकर्णाच्या समोर प्रगट होतो. गोकर्णाने हातामध्ये पवित्र जल घेतलं, त्याच्या अंगावरती शिंपडलं, तसा तो प्रगट झाला. त्यांनी सांगितलं मी तुझा बंधू धुंदुकारी आहे, अशा प्रकारे माझा मृत्यू झाला, मी आता पिशाचीवणीमध्ये गेलेलो आहे, मला फक्त तुम्ही मुक्त करा. आणि म्हणून दयाद्र अंतकरणाने गोकर्णाने आपल्या बंधूला मुक्त करण्यासाठी काय उपाय करावा याचा विचार करत असताना सूर्याने सांगितलं की गोकर्णा श्रीमद भागवत कथेचं आयोजन कर, 7व्या दिवशी तुझा हा भाऊ मुक्त होणार पिशाच्या योनीतून. म्हणून भागवत कथेचं आयोजन केलं. आणि भागवत कथेचं आयोजन केल्यानंतर त्या ठिकाणी एक बांबू असा रोवण्यात आला ज्याला 7 गाठी होत्या. त्या 7 गाठी असलेल्या त्या बांबूवर खालच्या गाठीच्या ठिकाणी हा धुंदुकारी पिशाचीवणीतला बसलेला आहे. गोकर्ण कथा सांगतात. जशी जशी कथा पुढे चालली, एक दिवसाची कथा झाली की एक गाठ फुटायची, तो वर यायचा. दुसऱ्या दिवशी कथा झाली, आता दुसरी गाठ पण फुटली त्या बांबूची, आता तिसऱ्या गाठीवर येऊन पोहोचला. 7 दिवसाची कथा संपली आणि 7 गाठी त्या बांबूच्या फुटल्या आणि पिशाचीवणीमध्ये असलेला तो धुंदुकारी अतिशय दिव्य शरीर धारण करून गोकर्णाच्या समोर प्रगट झाला. दिव्य रूप धरो जातस तुलसी दाम मंडिता, पितवास घनश्याम रुकुटी कुंडलान्विता. अतिशय दिव्य तेज त्याला प्राप्त झालं आणि तो आता विमानात बसून तो वैकुंठ धामाला गेला तो धुंदुकारी. पण गोकर्णाने मात्र देवाच्या पार्श्वदाना विचारलं, काय रे भागवत कथा तर सर्वांनीच ऐकली ना, मग त्याला मुक्ती दिली, बाकीच्या माणसांनी काय केलं? बाकीची माणसं सुद्धा कथा ऐकतात. मग माझा भाऊ पिशाचीवणीमध्ये होता, त्याला तुम्ही मुक्त केला, विमानात बसून त्याला घेऊन गेले आणि बाकीची माणसंही कथा ऐकायला आली, त्यांना का बरं तुम्ही मुक्ती दिली नाही? देवाच्या पार्श्वदानी सांगितलं, तुम्ही कथा अतिशय सुंदर सांगितली, पण सांगू तुम्हाला फलभेद का झाला या ठिकाणी? त्याला मुक्ती मिळाली, यांना नाही मिळाली. त्याचं कारण आहे श्रवणामध्ये भेद होता आणि श्रवणामध्ये भेद असल्यामुळं फलभेद आम्ही केलेला आहे. बरीच माणसं कथेमध्ये बसली होती पण कथा त्यांच्यात नव्हती बसली ना. काय म्हटले? बरीच माणसं कथेमध्ये बसली होती कथा ऐकायला पण त्यांच्यामध्ये कथा नव्हती बसली. ती बसली होती कथेमध्ये पण त्यांचं चित्त घरी होत. काही माणसं कथेमध्ये बसल्या बसल्या तुम्हाला सांगतो बरं का, कथेमध्ये बसतात पण चिंतन मात्र घरचं करतात. एका माणसाला कथेमध्ये स्वप्न पडलं, तो व्यापारी होता.
कपड्याचा व्यापारी होता तो, आणि तो पुढेच बसला होता कथा ऐकायला. त्याला स्वप्न पडलं, तो दुकानामध्ये बसलेला आहे म्हणून बसला होता कथेत. तो दुकानात बसलेला आहे कपड्याच्या. तेवढ्यामध्ये एक गिरायक आलं. गिरायकाने सांगितलं, मला तुमच्याकडून कापड पाहिजे. भाव ठरला गेला, कापड त्याला मोजून पण दिलं. आणि आता जेवढं कापड मोजलं तेवढं त्याला फाडून द्यायचं होतं. बाजूला एक माणूस बसला होता, त्याचं धोतर याच्या हातात सापडलं होतं. अर्धं धोतर फाडलं यांनी, बघा. बसला कथेमध्ये, शरीर कथेत आहे पण चित्त त्याचं दुकानात गेलेलं आहे. आणि म्हणून बरीच माणसं कथेमध्ये बसली होती पण ते कथा त्यांच्यात नव्हती बसली, म्हणून हा फलभेद घडलेला आहे. मग पुन्हा श्रावण महिन्यामध्ये गोकर्णाने भव्य असं भागवत कथेचं आयोजन केलं आणि त्यावेळेला गोकर्णासहित बसलेल्या सर्व श्रोत्यांना भगवंताने मुक्ती दिली. अशा प्रकारे ही भागवत कथा अत्यंत कल्याणकारी आहे. जीवाला जीवनमुक्ती देणारा हा ग्रंथ आहे. आणि पुढे मग सनकादिकांनी नारद महर्षींना ही कथा कशी ऐकायची हा श्रवणाचा महिमा पुढे सांगितलेला आहे. ही कथा आयोजन करण्यासाठी काही पवित्र महिने आहेत. आषाढ महिन्यापासून तर कार्तिक महिन्यापर्यंत तुम्ही कुठल्याही महिन्यामध्ये या कथेचं आयोजन करू शकता. सर्वात पवित्र महिना सांगितलेला आहे फाल्गुन महिना, आणि माघ महिन्यामध्ये तुम्ही या कथेचं आयोजन करू शकता. ही कथा आयोजन करताना सनकादिक म्हणतात, ज्या ठिकाणी कथेचं आयोजन करायचं आहे ती जागा अतिशय पवित्र असली पाहिजे. कथेचे जे आयोजक आहेत ती कथा आयोजन करताना पहिल्यांदा त्याच्या स्वतःची त्यांनी शुद्धी केली पाहिजे. शरीर शुद्धी केली पाहिजे, ग्रह शुद्धी केली पाहिजे, अनेकांना आमंत्रण केलं पाहिजे. ज्याच्याकडून तुम्ही कथा श्रवण करणार आहात त्यांना प्रत्यक्ष तुम्ही व्यासोनारायण मानून त्यांची पूजा केली पाहिजे. असा अनेक प्रकारचा विधी त्या ठिकाणी सनकादिकांनी नारदजींना सांगितला. आणि म्हणून अतिशय ही सुख देणारी, आनंद देणारी, मुक्ती देणारी ही कथा आपण सगळेजण या ठिकाणी श्रवण करीत आहात. आज पहिल्या दिवशी या भागवत कथेचा महिमा आपण श्रवण केलात. उद्या आपण सर्व या भागवताला पहिल्यापासून म्हणजे प्रथम खंडापासून आपण याची सुरुवात करणार आहोत. आणि ज्या ज्याप्रमाणे आपण पत्रिकेमध्ये छापलेलं आहे त्या त्या पद्धतीने आपण या कथेमध्ये कथा श्रवण करणार आहात. आज आपण सर्व या ठिकाणी उपस्थित झालात. जेव्हा मी या ठिकाणी आलो, आल्यानंतर मला सचिन दादांचा मुलगा म्हटला, बाबा आपण आलात पण मंडप आज पूर्ण खाली आहे. म्हटलं, चिंता करू नको, ज्याची कथा आहे तो सगळ्यांना खेचून आणणार आहे. ते परमात्मा सर्वांना या ठिकाणी खेचून आणणार आहेत. तुम्ही सुद्धा उद्यापासून काय करा, एकटे येऊ नका, येताना आपल्यासोबत कोणीतरी घेऊन या. तुम्ही फक्त त्याला इथं आणायचं काम करा. त्याला 7 दिवस कसं खेळून ठेवायचं हे आमच्यावर सोडा. जय श्रीकृष्ण. आजची कथा या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. भगवान श्रीकृष्ण आनंद घन, भक्त वत्सल, भक्त कल्पद्रुम परमात्म्याच्या चरणी ही कथा समर्पण करतो. आता यानंतर संकीर्तन होईल, आरती होईल आणि मग कथेचा समारोप होईल. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. या ठिकाणी आपल्याला भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणजे विष्णू नारायण, माता लक्ष्मी आणि नारद महर्षी यांचं दर्शन या कथेमध्ये आपल्याला आज या ठिकाणी होणार आहे. वा कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव.
नाथ नारायण वासुदेव हे 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 नाथ नारायण वासुदेव श्रीमद् नारायण 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 श्रीमद् नारायण काली काली भजमन नारायण नारायण छोटे मंडली बोला नारायण नारायण श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण 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 लक्ष्मी एकदा ज्यांची झाकी आहे त्या विजया दिदीसाठी एकदा जोरदार अशा टाळ्या आपण सर्वांनी वाजवा. कुठेही मात्र आपल्याला कमतरता दिसत नाही, प्रत्यक्ष ऐका यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर हे साही गुणवर्य वसती जेथ असे जे भगवान अगदी जसेच्या तसे ज्यांनी या झाकीतून आपल्या समोर आणलेले आहेत. बोला मग आरतीसाठी नाव बघा. हॅलो हॅलो जय श्री कृष्ण. श्री क्षेत्र या राजनोरी गावामध्ये वसंत विहार या बंगल्यासमोर होणारा हा अखंड भागवत कथा दुसऱ्या वर्षामध्ये पदार्पण करीत आहे. या कथेचे प्रवक्ते असणारे आपले सर्वांचे परिचित प्रेममूर्ती भागवताचार्य हरिभक्तिपरायण विश्वनाथजी महाराज वारिंगी यांच्या ह्या सुमधुर वाणीतून आपण या ठिकाणी ही आजची पहिल्या दिवसाची कथा श्रवण केलेली आहे. तुकोबराय सांगतात कथा सुख करी कथा मुक्त करी कथा याची बरी विठोबाची.
कथेतून काय प्राप्त होत असतो, तर कथेतून सुख प्राप्त होत असतो। कथा श्रवण केल्यानंतर कथा ही मुक्त करीत असते। आणि आजच्या ह्या कथेतून आपण पाहिलं की प्रत्यक्षात ज्या भक्तीची दोन मूळ वैराग्य आणि ज्ञान हे जरी म्हातारे होते, परंतु त्याने ही कथा ऐकल्यानंतर ते तरुण झाले। आणि अशा प्रकारची कथा ह्या वसंत विहार बंगल्यासमोर आपण सुमधुर वाणीने ऐकत आहात, तरी पण आम्ही त्यांचं या ठिकाणी अत्यंत आभारी आहोत। आज पहिल्या दिवसाची जी कथा आपण फक्त कथेचा या भागवताचा महात्म्य ऐकलं, कथा श्रवण केल्याने काय होतो, कशा प्रकारे धुंधुकारीचा उद्धार झाला ते आपण पाहिलेलंच आहे। आज तुम्ही जसे या ठिकाणी संख्येने उपस्थित आहात, महाराजांनी आताच सांगितलं की उद्या सुद्धा प्रत्येकाने आपल्याबरोबर एक एक श्रोता बरोबर घेऊन यायचं आहे, आणि ही उरलेली जी मंडपाची जागा आहे ती भरून काढायची आहे। अरुणा श्याम ठाकरे, कचरू सीताराम म्हात्रे, अरुणा श्याम म्हात्रे, भास्कर अनंता पाटील, राजेश भगवान ठाकरे, राजेंद्र भगवान ठाकरे आणि भगवान गजानन पाटील ह्या सर्व भाविकांनी या ठिकाणी आरतीसाठी यायचं आहे। प्रत्येकाने आपल्या बरोबर मिसेसला घेऊन यायचं आहे। आरतीची ताट दे त्यांना। अधर धर मुरली बजया की आरती कृष्ण कन्हैया की, अधर धर मुरली बजया की आरती कृष्ण कन्हैया की, कृष्ण तुम मथुरा जन जियो, नंद घर मंगला जन जियो, यशोदा गोद की लायकी आरती की, अधर धर मुरली बजया की आरती कृष्ण कन्हैया की, कृष्ण तुम यशोदा जया श्याम पल गाओ के भैया, बन बन गाय चला गिर धर कृष्ण आर घर मुरली बजया की आरती कृष्ण कन्हैया, कृष्ण तुम तुम सासुर मारो श्याम तुम भैयार दारो, गालिया नाग नजया की आरती कृष्ण कन्हैया की, आर घर मुरली बजया की आरती कृष्ण कन्हैया की, कृष्ण तुम अर्जुन के भाई श्याम भक्तो के रखवारे, जमुना तट रास रचया की आरती कृष्ण कन्हैया की, अधर धर मुरली बजया की आरती कृष्ण कन्हैया की, आरती गावे कृष्ण नंद मन में होता ही आनंद, उन्हें लाज रखया की आरती कृष्ण कन्हैया की, अधर धर मुरली बजया की आरती कृष्ण कन्हैया की, जय हो जय श्री भागवता आरती करु तुझ भागवंता, जय हो जय श्री भागवता आरती करु तुझ भागवंता, श्री शुक्र मुदिने परम भक्तिने नाना परिने चरिता आरती करु तुझ भगवंता, जय हो जय श्री भागवता आरती करु तुझ भगवंता, साधु रसोजे सोच आत्मा
माता पिता त्वमेव त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव विद्यालयं त्वमेव त्वमेव सर्वमादेव हरे नवाचा मनसिन्धेयवा यदा करावा पुरुषा करो निरन्तर सकला वरस्मि नारायणादिति अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णनारायणं वासुदेवं श्रीजनं माधवं गोपिकावल्लभं जानकी नायकं रामचन्द्रं हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे राम हरे राम हेलो 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 माइक माइक देह नाकं महिमानः सचन्त यत्रे पूर्वे साध्याः सन्ति देवाः ओम राजाधिराजाय प्रसय्य साहिने नमो वयं वैश्रवणाय कुर्महे समय कामान काम कामाय मयं कामेश्वरो वैश्रवणो ददातु कुबेराय वैश्रवणाय महाराजाय नमः ओम स्वस्ति साम्राज्यम बहुज्यम स्वराज्यम वैराज्यम पारमेश्वर्यम राज्यम महाराजमाधिपत्यमयम समंत पर्याइस्यात् सर्वभौमाः सर्वायुष अंतार्दा परार्दार्थ पृथ्वी समुद्र पर्यंताय एकरारिति तदपि श्लोको गीतो मरुताः परिवेष्टारो मरुतस्य वसन गृहे अवीक्षितस्य काम प्रेर्विश्वे देवाः सभासदैति ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात् गोपाल कृष्ण भगवान की जय श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव गोपाल कृष्ण भगवान की जय राधा रानी की जय नारद जी भगवान की जय व्यास जी भगवान की जय शुकदेव जी भगवान की जय पार्वती पते हर हर महादेव हॅलो 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 कृपया सर्वांना विनंती आहे की स्टेजवरती कोणी दर्शनाला येऊ नका आलेल्या सर्व श्रोत्यांना विनंती आहे की महाप्रसाद घेतल्याशिवाय कोणी जाऊ नये सर्वांच्या महाप्रसादाची व्यवस्था केली सर्वांसाठी कृपया महाराजांचं दर्शन आता कोणी घेऊ नका कारण पुढे कार्यक्रम असल्यामुळे उशीर झालेला आहे
हेलो सर्वांना विनंती आहे महाप्रसाद घेतल्याशिवाय कोणी जायचं नाही. या ठिकाणी कथा श्रवण करण्यासाठी आलेल्या सर्व भाविकांना विनंती आहे आपण महाप्रसाद घेतल्याशिवाय जायचं नाहीये.